ओके सर, सर्वांना नमस्कार. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठले सप्रे पित्रे स्वायत्त महाविद्यालयातील भूगोल विभाग आणि सामंजस्य कराराद्वारे जोडली गेलेली 7 महाविद्यालये यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या सामाजिक शास्त्रातील संशोधन पद्धती या कार्यशाळेचा आजचा 11वा दिवस. आज आपल्या कार्यशाळेत प्राथमिक माहिती संकलनाच्या पद्धती या विषयावर व्याख्यान देण्यासाठी उपस्थित आहेत डॉक्टर सुधाकर परदेशी सर. तर सरांचं व्याख्यान सुरू होण्यापूर्वी सरांची ओळख करून देण्याची मी विनंती आमचा विद्यार्थी ऋषिकेश आचार्य याला करते. ऋषिकेश. हॅलो मॅडम, आवाज येतोय? हॅलो. हो सर. हो हो. आजचे व्याख्याते सुधाकर परदेशी सर तसेच सरदार पाटील सर, आजचे सर्व विद्यार्थी यांचे मी सर्वप्रथम स्वागत करतो. सामाजिक शास्त्रातील संशोधन पद्धती या कार्यशाळेचा आजचा 11वा दिवस. आजचा विषय आहे प्राथमिक माहिती संकलनाच्या पद्धती. हा विषय आपल्या समोर आज मांडणार आहेत ते डॉक्टर सुधाकर परदेशी सर. सर सध्या सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी येथील भूगोलशास्त्र विभागात कार्यरत आहेत. सरांचा 26 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सरांचे MSc पूर्ण झालेले आहे, तसंच रिमोट सेन्सिंग आणि GIS मध्ये MTechही त्यांनी सरांनी पूर्ण केलेले आहे. तसेच सरांची PhD ही सरांनी केलेली आहे. सरांचा स्पेशलायझेशनचा एरिया हा जिओमॉर्फॉलॉजी, रिमोट सेन्सिंग आणि GIS हा आहे. सरांच्या मार्गदर्शनाखाली सध्या 5 लोक PhD करत आहेत, तसेच 8 विद्यार्थ्यांनी PhD पूर्ण केलेली आहे. वेगवेगळ्या नॅशनल आणि इंटरनॅशनल पब्लिकेशन्समध्ये सरांचे 27 रिसर्च पेपर्स पब्लिश झालेले आहेत. तर सरांना आता मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद ऋषिकेश. नमस्कार माननीय सरदार सर आणि सर्व कॅन्डिडेट्स. काही चेहऱ्यातले काही नाव ओळखीचे वाटत आहेत, पण काही अगदीच नवीन आहेत. तर सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून थोडस विषय असा आहे, सरांनी रिक्वेस्ट केली की सर तुम्ही कधी लेक्चर देऊ शकता. आमच्याकडे काही कार्यक्रम आणि काही गोष्टी असल्या कारणाने मी सरांना म्हटलं की 5 नंतरच शक्य आहे, आणि सरांनी ती विनंती मान्य केली. आणि सरांनी सरदार सरांनी ऍक्च्युली आम्हाला ही चान्स दिला, हा तुमच्याशी संवाद साधण्याचा जी संधी आम्हाला मिळाली त्याबद्दल सरांचे आणि महाविद्यालयाचे आभारी आहे. मुळात हा जो विषय आहे हे सामाजिक शास्त्रासाठी अतिशय महत्वाचा आहे. मॅक्सिमम वेळा म्हणजे जास्तीत जास्त वेळा सामाजिक शास्त्रातले जे विद्यार्थी आहेत त्यांना फील्डमध्ये जायला लागतं, आणि फील्डमध्ये फील्ड डेटा कलेक्ट कसा करायचा हा एक मोठा प्रश्न असतो. तर मी माझे प्रेझेंटेशन शेअर करतोय आणि मग त्यानंतर आपण या विषयाला सुरुवात करूया. राईट, सो आय वॉज जस्ट एक्सप्लोरिंग द प्रेझेंटेशन जे केलंय त्यासाठी कधी बघून घेऊ. तर टॉपिक आहे कलेक्शन ऑफ प्रायमरी डेटा, प्राथमिक जी माहिती आहे ही माहिती गोळा करणे, आणि त्यासाठी गुगल अर्थ आणि ODK प्लॅटफॉर्म, ODK प्लॅटफॉर्म आहे ओपन डेटा किट प्लॅटफॉर्म, यांचा आपल्याला कसा उपयोग करता येईल या विषयावर मी बोलणार आहे. मुळात हे टॉपिक खूप आधी होणं गरजेचं असतं जेव्हा आपण रिसर्च मेथड सारख्या विषयाला सुरुवात करतो. पण तरीही माझ्या परीने मी आपल्या सगळ्यांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करेन, काहीतरी ऍडिशनल माहिती तुम्हाला मिळेल. कदाचित यातला काही भाग तुम्ही अभ्यासला असेल किंवा आधीच्या व्याख्यात्यांनी तो विषय काही प्रमाणात कव्हर देखील केला असेल, पण यातला माझा जो पार्ट आहे तो आपण जिओस्पॅशियल टेक्नॉलॉजी किंवा इतर जे टूल्स आहेत त्यांचा वापर करून प्राथमिक माहिती किंवा आपण त्याला प्रायमरी डेटा असं म्हणतो
ती कशी गोळा करावी किंवा त्याच्याबद्दल काय काळजी घ्यावी किंवा काय गोष्टी आहेत त्या कराव्यात करू नयेत या सगळ्या गोष्टी आपण इथे बोलणार आहोत. आणि त्यासाठी आपण काय पूर्वतयारी करावी हे देखील मी सांगणार आहे. खास करून जेव्हा आपण ओडीके प्लॅटफॉर्म वापरतो, ओडीके टूल्स वापरतो, त्यावेळेस आपण काय, ओडीके इज ऑनलाईन डेटा किट, त्यासाठी काय तयारी करायची हे देखील आपण बोलणार आहोत. सर्वप्रथम मी थोडीशी ओळख करून देतो या सगळ्या टेक्निक्सची किंवा या टेक्नॉलॉजीशी. गुगल अर्थ हा जो पार्ट आहे, गुगल अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बरोबर. हॅलो. हा सर, कॅरी ऑन. तो विजिबल आहे ना सगळं, काय प्रॉब्लेम नाही ना? हो सर, हो सर, पूर्ण विजिबल आहे. ओके ओके. गुगल अर्थ जे आहे ते कसं वापरता येईल हे देखील मी ते सांगणार आहे. आणि सुरुवातीचा जो पार्ट आहे तो इंट्रोडक्टरी पार्ट आहे, ज्याच्यात काही गोष्टी तुम्ही ऑलरेडी वापरल्या असतील पण काही कॅन्डिडेट्सला ते नवीनही असेल. ज्यांनी वापरलं असेल त्यांच्यासाठी हे कदाचित रिव्हिजन होऊ शकतं, ज्यांनी वापरलं असेल त्यांच्यासाठी नवीन माहिती असेल. तर माझा प्रयत्न असेल की जास्तीत जास्त बेसिक गोष्टी सांगण्याचा आणि त्यातून काही ज्या चांगल्या गोष्टी करता येतील आपल्या अभ्यासासाठी ते करण्याचा मी इथे ते सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुगल अर्थ हे किती लोकांनी वापरलं आहे हे. आता ऑनलाईन असल्यामुळे प्रॉब्लेम असा होता की आपल्याला इंटरॅक्ट करता येत नाही. गुगल अर्थ किती लोकांनी वापरले ते आपण चर्चेत बघूया नंतर. हॅलो. तर यूज ऑफ गुगल अर्थ अँड ओडीके इन डेटा कलेक्शन हा ऍक्च्युली टॉपिक आहे. गुगल अर्थ खूप लोकांनी वापरला असेल पण गुगल अर्थवरून काय काय करता येतं यातील काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. काही ऑलरेडी तयार असलेले प्रेझेंटेशन म्हणजे स्लाइड्स आहेत पण तुम्हाला पाहिजे असेल तर मी गुगल अर्थवर देखील त्याचे डेमो देऊ शकतो. तर त्या पद्धतीने आपलं हे प्रेझेंटेशन असेल. सगळ्यात आधी गुगल अर्थ वापरण्यासाठी आपण जी जिओ स्पॅशल टेक्नॉलॉजी वापरतो त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असेलच. त्यात जी आय एस काय आहे, रिमोट सेन्सिंग काय आहे आणि जी पी एस काय आहे, या तिन्ही गोष्टी मिळून एक जिओ स्पॅशल टेक्नॉलॉजी हा विषय बनतो. आणि त्याचा वापर आपण फील्डमध्ये कसा करतो हे अतिशय इंटरेस्टिंग आणि बघण्यासारखं आहे. मुळात आपल्याला गरज काय आहे तर गुगल अर्थ आपल्याला इन्स्टॉल करायला लागेल. गुगल अर्थ प्रो जर तुम्ही वापरला तर ते आणखीच चांगलं. याच्याशिवाय आपल्याकडे हँडल्ड जी पी एस हवा आहे. हँडल्ड जी पी एस मॅक्सिमम कॉलेजेसकडे आहे किंवा विद्यार्थ्यांकडे देखील आहेत. पण अजून एक त्यात गोष्ट आहे ती म्हणजे आपण वापरतो मोबाईल फोन. मोबाईल फोनमध्ये सुद्धा जी पी एस आहे. जेव्हा तुम्ही फोटो घेता बऱ्याच वेळा तुम्हाला जिओ टॅग फोटो मिळतात तर त्या गोष्टीसाठी जी पी एस तुम्ही वापरू शकता. त्याशिवाय जी पी एस वापरताना जे महत्वाचं आहे ते म्हणजे त्यातील एंड किंवा एंड युजरला जी एरर येते, एक्सपेक्टेड एरर, ओके, एंड पॉइंट एरर किंवा त्याला एक्सपेक्टेड एरर असते ईपीई, ती किती आहे हे बघणं महत्वाचं आहे. आणि जेव्हा एखाद्या लोकेशनचं तुम्ही जी पी एस पॉइंट घेता तर तो किती ॲक्युरेट आहे याची ॲक्युरसी तुम्हाला त्या जी पी एसच्या स्क्रीनवर सुद्धा दिसते. तर ती काळजी घेऊन आपण त्याप्रमाणे मल्टिपल रिडिंग्स किंवा जास्त रिडिंग घेऊन त्याचं ॲव्हरेज करून पण आपण ते स्थान निश्चित करू शकतो. म्हणजे जर आपल्याला एका रिडिंगमध्ये एरर आहे हे माहीत नसेल तर आपण त्याच ठिकाणची त्याच पोझिशनची 3 ते 4 रिडिंग्स घ्यायच्या आणि त्यातले जे एरर चेक करायचे. त्या पद्धतीने तुमच्या लक्षात येईल की तिथे जी पी एस वापरताना किती एरर आहे किंवा किती ते फ्लक्च्युएट होत असतात रिडिंग्स ते आपल्याला लक्षात येतील. त्याप्रमाणे आपण आपल्या डेटा कलेक्शनमध्ये बदल करू शकतो. कमीत कमी 3 रिडिंग आपण प्रत्येक पोझिशनच्या घेऊन ते पोझिशन फिक्स करू शकतो आणि त्याप्रमाणे पुढचा सर्वे आपण करू शकतो. पण जेव्हा तुम्ही मोबाईल फोन वापरतो त्यावेळेस बऱ्याच वेळा मोबाईलमधला जो
जीपीएस आहे तो वापरला जातो, त्याची कदाचित ॲक्युरसी एवढी नसेल, पण जर आपल्याला ॲक्युरसीची गरज नसेल तर आपण मोबाईलमधला जीपीएस ॲप सुद्धा वापरू शकतो। त्यात वेगळं म्हणजे वेगळं काही करण्याची गरज नाही, पण जेव्हा आपल्याला ॲक्युरसीची गरज असते तेव्हा आपण हँडहेल्ड जीपीएस सेपरेट युनिट वापरणं गरजेचं आहे, ज्यात ॲक्च्युली ॲक्युरसी चांगली असते, बेटर असते मोबाईल जीपीएस पेक्षा, आणि मल्टिपल रिडिंग्स तुम्ही घेतल्यानंतर पुन्हा ती ॲक्युरसी आपल्याला वाढवता येते। ग्लोबल पोजिशनिंग सिस्टमचं फंक्शनिंग तुम्हाला माहीत असेल तर कमीत कमी 4 सॅटेलाइट्स याला आवश्यक आहेत आणि ते 4 सॅटेलाइट पोजिशनिंगसाठी आवश्यक आहेत। चित्रात जे दिसत आहे ते आहे डीजीपीएस, डिफरेन्शियल जीपीएस। त्याचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे सिंगल फ्रिक्वेन्सी आणि दुसरा ड्युअल फ्रिक्वेन्सी। पण आपल्याला जर अतिशय काटेकोर कामाची गरज नसेल, लक्षात घ्या प्रायमरी डेटा किंवा आपण जेव्हा डेटा कलेक्शन करतो त्यावेळेस कधी कधी आपलं काम अननेसेसरी गरज नसताना वाढत जातं, अशा केसमध्ये आपण गरज नसलेला डेटा गोळा करायचे कारण नाही। समजा तुमचं काम हँडहेल्ड जीपीएस म्हणजे हातातल्या जीपीएसने जर भागणार असेल तर त्यासाठी तुम्ही डीजीपीएस वापरण्याचं काही कारण नाही, कारण डीजीपीएस वापरून त्याला डेटा प्रोसेस करायला लागतो आणि ते बरेच ॲक्युरसी वगैरे जर आपल्याला चांगलीच पाहिजे असेल तरच त्याचा उपयोग होतो, अन्यथा डीजीपीएसचा उपयोग होत नाही। आता बऱ्याच वेळा लोक ड्रोनचा पण विचार करतात, ड्रोनची पण जर आवश्यकता असेल तरच आपण ड्रोनचा उपयोग करावा डेटा कलेक्शनसाठी, अदरवाईज ड्रोनचा उपयोग करणे खर्चिक आहे आणि त्याला सुद्धा त्याचा डेटा प्रोसेस करावा लागतो। डेटा प्रोसेस करण्यासाठी पण तुम्हाला चांगले ग्राउंड कंट्रोल पॉइंट्स पाहिजे असतात, म्हणजे जे फिक्स्ड पॉइंट्स आहेत आणि ज्यांचे आपल्याकडे ॲक्युरेट रिडिंग्स आहेत जीपीएस रिडिंग्स, असे तुम्ही जीसीपीज देऊ शकता। जसं आपण जिओ रेफरन्सिंग करतो त्याप्रमाणे जर सर्वे ग्रेड तुमचा ड्रोन असेल आणि त्याच्यात अर्थात जीपीएस असतंच, पण जेव्हा तुम्हाला ते प्रोसेस करायचं असतं त्यात काही वेळा चांगल्या ॲक्युरसीसाठी तुम्हाला इनपुट देणं गरजेचं आहे जीसीपी, आणि तसे जीसीपी आपण जर द्यायचे असतील तर पुन्हा इमेजची जी म्हणजे ड्रोन इमेजची ॲक्युरसी ही वाढते आणि त्याच्यावरून तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकतात। म्हणून जीपीएस डीजीपीएस या गोष्टी आवश्यक आहेत। आता बऱ्याच ठिकाणी जीपीएसचा यूज होतो, त्यातला सर्वेईंगचा जो पार्ट आहे तो आपण बघणार आहोत, सर्वेईंग अँड मॅपिंग। याशिवाय प्रिसिजन फार्मिंग, बऱ्याच गोष्टी अशा आहेत की जिथे जीपीएसचा उपयोग होतो, आणि आपल्या कामाच्या ज्या गोष्टी आहेत खास करून ज्योग्राफी किंवा सामाजिक शास्त्र यांच्याशी संबंधित जे विषय आहेत त्याच्यात सुद्धा आपण जीपीएस अतिशय चांगल्या प्रकारे वापरू शकतो। ही सुद्धा तीच लिस्ट आहे जीपीएस वापरण्यासाठीची, यातले ज्योग्राफीचे जे विद्यार्थी आहेत ते त्यांच्या खास करून त्यांच्या कामाचे जे ॲप्लिकेशन्स आहेत म्हणजे मॅपिंग मॉनिटरिंग किंवा कॅल्क्युलेशन व्हॉल्यूमचे कॅल्क्युलेशन या सगळ्या गोष्टी आहेत त्या करू शकतात। जीपीएसमध्ये आता भारतीय जे उपग्रह आहेत जीपीएससाठीचे त्यातला खास करून जीपीएस अँड जिओ ऑगमेंटेड नेव्हिगेशन गगन जे सॅटेलाइट आहेत ते वापरता येतील, पण ऑलरेडी आपण अमेरिकन कंपनी जी आहे जीपीएस ते तिचे सिग्नल्स यूज करत आहोत। भविष्यात आपल्याला अनेक असे जे जसं आपण मोबाईलचं सिम कार्ड बदलतो त्या पद्धतीने अनेक आपल्याला सिग्नल्स अवेलेबल होऊ शकतात आणि आपल्या एरियात जे सिग्नल चांगले आहेत ते यूज करून आपण चांगली ॲक्युरसी मिळवू शकतो। या पद्धतीने तुम्हाला जीपीएस रिडिंग्स मिळतील। ज्यांचं ज्योग्राफी नाही आहे अशा लोकांसाठी हा चार्ट मुद्दाम मी इथे ठेवला आहे। एक पहिला याच्यात आहे तुम्ही जेवढ्या रिडिंग्स घेणार त्याचे कोड सुद्धा तुम्ही त्याच्यात लिहू शकता किंवा ते वेब पॉइंट म्हणून सेव्ह होतात, वेब पॉइंट म्हणून सेव्ह होतात,
ते आपोआप होत नाही, ते आपल्याला करावे लागतात. तर याच्यात तुम्हाला अक्षवृत्ताच्या रिडिंग्स म्हणजे अक्षांश आणि रेखावृत्ताच्या रिडिंग्स रेखांश हे रेकॉर्ड होतात. त्यासोबतच एलिव्हेशन म्हणजे समुद्र सपाटीपासूनची त्या ठिकाणची उंची किती आहे हे सुद्धा रेकॉर्ड होत असते. मात्र यात GPS इन्स्ट्रुमेंटची अॅक्युरसी किती आहे त्या पद्धतीने या तिन्ही रिडिंग्स आहेत असतील आणि त्या पद्धतीने त्याच्यातला जी एरर किंवा त्याच्यातली जी त्रुटी आहे ती आपल्याला दिसेल. पण जेव्हा तुम्ही सर्वे करता त्यावेळेस आपल्याला त्यातली त्रुटी कळत नाही. जेव्हा तुम्ही हे पॉइंट्स प्लॉट करता, प्लॉटिंग सुद्धा खूप सोपं आहे GPS रिडिंगचं, जेव्हा तुम्ही हे प्लॉट करता त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की काहीतरी इथे चुकत आहे, डायमेन्शन चुकतात. किंवा एखाद्या शेताचं आपण GPS रिडिंग घेतो चारी कॉर्नरचं, त्यात शेत आयताकृती किंवा चौरस यायला पाहिजे, ते तसं येत नाही. कारण GPS ची रिडिंग चुकलेली असते, एखादी रिडिंग चुकलेली असते आणि त्यामुळे पूर्ण त्या शेताचा आकार बदलतो, आकारमान देखील बदलतो आणि क्षेत्रफळ बदलतो. तर अशा चुका टाळण्यासाठी GPS हा चांगल्या क्वालिटीचा असावा, जेणेकरून आपल्या चुका कमी होतील. आता दुसरा जो पार्ट आहे तो म्हणजे गुगल अर्थ. हा जो नकाशा, ही जी इमेज आहे, इमेजवर मी स्क्रीनशॉट घेतला आहे गुगल अर्थचा आणि हा मुंबईचा एरिया आहे. कप परेड, कोलाबा, नरीमन पॉइंट या गोष्टी आपल्याला इथे दिसतात, बरोबर. तर तुमच्या स्क्रीनवर जी इमेज दिसते त्याच्यातून तुम्हाला काय काय लक्षात येते, काय गोष्टी आहेत? ही सॅटेलाइट इमेज आहे, गुगल अर्थने ती आपल्याला उपलब्ध करून दिली आणि तुमच्या अशा लक्षात येईल की काही गोष्टी आपण अगदी सहजपणे ओळखू शकतो सॅटेलाइट इमेज मध्ये, पण काही गोष्टी ओळखणं खूप कठीण असते. जर आपल्याला त्या एरियाची माहिती नसेल तर या गोष्टी ओळखणं कठीण असतं, कारण आपल्याला त्या गोष्टी समोर बघण्याची सवय असते. आकाशातून या गोष्टी बघण्याची सवय नसल्याने या अशा वस्तू किंवा असे काही जे ठिकाणं आहेत ते आपल्याला ओळखणं अवघड जातं. तर जर आपल्याला इंटरॅक्शन करता आलं तर मला एक दोन काही ऑब्जेक्ट्स आहेत ते मी विचारतो, जर ते तुम्हाला सांगता आले तर बघा ऑनलाईन इंटरॅक्शन करता आले. हे काय ऑब्जेक्ट आहे सांगता येईल कोणाला? इथे कर्सर, कर्सर दिसतोय. हॅलो, हो दिसत सर. आता मी जिथे एक रेड लाईनचं मार्किंग केलंय हे काय आहे सांगता? लॉन आहे सर. सॉरी, लॉन आहे ते. लॉन लॉन लॉन. हा, आणखी काय सर? ग्राउंड असावं सर. तो बस स्टँड वाटतं मला तरी. एक्झॅक्टली, बस स्टँड कोणी सांगितलं त्यांचं करेक्ट आहे. बस स्टँड म्हणजे एसटी स्टँड, ठीक आहे. याच्या गाड्या त्या प्लॅटफॉर्मला लावल्या तिथे आणि एसटी स्टँड आहे. हा कुलाबा बस स्थानक. आणि इथे जे दिसत आहे हे काय सांगता येईल का? दुसरा सर्कल. सांगताय कुठल्या वनस्पती असू शकते? फॉरेस्ट आहे. सॉरी, झाड आहेत, बरोबर. हा, मॅनग्रोव्स. मॅनग्रोव्स त्याला खारफुटी किंवा कांदळवने म्हणतो, बरोबर ना? मराठीतलं जरा बघा ज्यांना माहिती आहे, खारफुटी किंवा कांदळवन. खारफुटी. तर हा जो प्रकार आहे हा मॅनग्रोव आहे. त्याच्या शेजारी उजव्या बाजूला तुम्हाला दिसेल दोन मोठ्या उंच बिल्डिंग आहेत आणि बस स्टॉपच्या साऊथला, दक्षिणेला दोन बिल्डिंग आहेत, बिल्डिंग कॉम्प्लेक्स, अपार्टमेंट, ज्याच्या असं क्रॉस असं त्यांचा आकार आहे. त्याची सावली पडते बघा, बरोबर. या सगळ्या गोष्टी आहेत, या आपण आपण लक्षात घेऊ शकतो. आणि हे सांगण्याचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या स्टडी एरियात जाल किंवा जिथे तुम्हाला सर्वे करायचा आहे त्याबद्दलची तुम्हाला जर माहिती घ्यायची असेल, एक ढोबळ मारण्याची माहिती घ्यायची असेल, सर्वसाधारण माहिती, तर तुम्ही गुगल अर्थ ओपन करा. गुगल अर्थवर ते बघा
काय आहे त्याच्याने तुम्हाला आयडिया येईल. फॉर एक्झाम्पल इथे आता तुम्हाला बस स्टँडच्या आणि त्या मॅनग्रोव्सच्या मध्ये जी वस्ती दिसतीये, जी वस्ती दिसते बरोबर, ठीक आहे, झोपडपट्टी बरोबर, हा टोटल झोपडपट्टी वाटायची. आता मी त्याला एक वेगळा कलर देतो. हा जो हा जो पार्ट आहे हा हा एवढा बस स्टँड पासून पलीकडे आणि मध्येच त्याच्या एक दुसरे एक सेटलमेंट आहे असा जो पार्ट आहे हा हा ब्लू पार्टने दाखवलेला हा पूर्ण पार्ट हा झोपडपट्टीचा आहे बरोबर. पण त्याच्या शेजारी अगदी उजवीकडे तुम्ही गेलात एक्स्ट्रीम राईट अपार्टमेंट इथे अपार्टमेंट बिल्डिंग आहेत राईट, हे अपार्टमेंट्स आहेत. आता जर आपल्याला एखाद्या एरियाचा सर्वे करायचा असेल किंवा त्या एरियाबद्दल माहिती घ्यायची असेल किंवा त्याच्यावर आणखी काही क्वेश्चन तयार करायचे असतील, काही क्वेश्चन आपल्याला टाकायचे असतील, तर या सगळ्या सभोवतालच्या परिस्थितीचा जर आपण थोडा विचार केला तर आपल्याला त्याचा फायदा नक्की होतो. क्वेश्चन तयार करताना किंवा आपण जेव्हा प्राथमिक माहिती गोळा करतो, प्रायमरी डेटा कलेक्शन जेव्हा करतो, त्यावेळेस या गोष्टींचा गोष्टींची माहिती आपल्याला नक्कीच होते. उदाहरणार्थ जर आपल्याला या झोपडपट्टीत सर्वे करायचा आहे किंवा कुठल्याही एका ठिकाणी सर्वे करायचा आहे, त्याच्या आसपासच्या फॅसिलिटीज काय आहेत हे आपण लोकांना विचारण्यापेक्षा आपल्याला माहिती होते की इथून बस स्टँड खूप जवळ आहे किंवा इथून सिटी बस स्टॉप असेल तो जवळ असेल, रेल्वे स्टेशन असेल तो जवळ असेल, किंवा खास करून या लो इन्कम ग्रुप जो आहे झोपडपट्टीत राहणारा अशा लोकांसाठीचे जे व्यवसाय आहेत त्याच्याशी संबंधित काही फॅसिलिटीज इथे आहेत का, म्हणजे जिथे खूप मोठ्या बिल्डिंग्स किंवा सोसायटी अपार्टमेंट आहेत त्या सोसायटीजमध्ये घर कामाला जाणाऱ्या स्त्रिया असतील किंवा दुसरे काही घरगुती काम करणारे मजूर असतील यांचा सोर्स कुठे असेल तर हे झोपडपट्टी असू शकते. म्हणजे असं आपल्याला वन टू वन रिलेशन लावता येऊ शकतं. किंवा एखादी इंडस्ट्री असेल, इंडस्ट्रीच्या शेजारी झोपडपट्टी असेल, तर आपण त्यांना प्रश्न विचारण्याऐवजी आपण ते सहज सांगू शकतो की तुम्ही इकडे कामाला जाता का, किंवा असे आपण प्रश्न विचारू शकतो. तर या गोष्टीचा संबंध आपल्याला सर्वे करण्याच्या आधी लावता येऊ शकतो. इथून बस स्टँड तुम्ही बस स्टँड किती लांब आहे किंवा त्यांचा अपडाऊनचा खर्च किती होतो या सगळ्या गोष्टी विचारताना या सगळ्या सेटअपचा आपल्याला नक्कीच फायदा होतो. ठीक आहे, आता हे मी ऑलरेडी मार्क केलंय तुमच्यासाठी एकदा एका पूर्ण आधीच्या एका प्रेझेंटेशन मध्ये. आता बसेसची संख्या बघा आणि आधीच्या बसेसची संख्या बघा, ही एक आणि ही दुसरी इमेज बघितली. हॅलो, यस सर, यस सर. बस स्टँड वर उभ्या असलेल्या बसेसची संख्या या इमेज मध्ये बघा आणि आधीच्या इमेज मध्ये बघा किती आहे, राईट. सो दोन वेगवेगळ्या वेळेच्या इमेजेस आहेत आणि बस स्टँडच्या उत्तरेला इथे जो एरो स्टार केलाय, स्टार हे जे स्टार्स तीन त्या एरियात पण बघा. आणखी पुढची इमेज मी तुम्हाला दाखवणार आहे. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की जेव्हा आपण एखादा प्रश्न विचारायचा असेल, तुम्ही किती वर्षापासून इथे राहताय आणि समजा लोकांनी बरोबर उत्तर दिलं तर ठीक आहे, चुकीचं उत्तर दिलं तर तुम्ही क्रॉस चेक करू शकता. हे झोपडपट्टी मुंबईतल्या अशा आहेत किंवा कुठल्या इनफॅक्ट त्या वेगवेगळ्या डायरेक्शन्स मध्ये वाढत जातात आणि काही लोकांनी चुकीची माहिती दिली तर ते होऊ शकतं की ते इकडे पहिल्यांदा राहायला आले असतील किंवा जेव्हापासून आलेत तेव्हापासून इथेच राहत आहे. अशा वेळेस तुम्ही क्रॉस चेक करू शकता की इथे ऍक्च्युअल वस्ती होती किंवा नाही, हे एक होऊ शकतं. दुसरं याच्यात या वस्तीत काय बदल झाले, लोकसंख्या ऍक्च्युअली दाखवताना किती आहे, किती दाखवली जाते आणि एरिया केवढा मोठा असू शकतो हे आपण अंदाजाच्या विषयी बांधू शकतो. तर प्रश्न असा आहे की हे जे बदल आहेत ते बदल आपण
जेव्हा सॅटेलाइट इमेज थ्रू बघतो तर त्याच्यात आणखी काय काय आपल्याला बघता येऊ शकतो, जसं वस्ती एखादी वस्ती वाढणे किंवा वृक्ष जे आहेत किंवा वने जे आहेत ते कमी होणे, त्याच्यात बदल होणे, या सगळ्या गोष्टी पण आपल्याला सहजपणे दिसतात. आणि त्या त्या पद्धतीचे पर्यावरण विषयक प्रश्न असतील किंवा त्याच्याशी संबंधित प्रश्न असतील ते आपण तिथल्या स्थानिक लोकांना विचारू शकतो. म्हणजे त्याबद्दलच्या वेगवेगळ्या ज्या मिती आहेत, डायमेन्शन्स आहेत, त्या ते डायमेन्शन्स आपण चेक करू शकतो आणि एक चांगलं इंटरॅक्शन आपलं आपल्या त्या लोकांशी होऊ शकतं. जर आपल्याला त्या एरियाबद्दल माहिती असेल तर आपण काही गोष्टी त्या लोकांना विचारताना अगदी सहजपणे विचारतो, त्यांच्याही लक्षात येते की यांना बऱ्यापैकी या एरियाची माहिती आहे, त्यामुळे ते माहिती देताना चुकीची माहिती देऊ शकणार नाही किंवा अगदी ते सहजपणे तुम्हाला माहिती देऊ शकतील. म्हणजे हा इनडायरेक्ट परिणाम होतो जर एखाद्या एरियाबद्दल आपल्याला माहिती असेल आणि आपण तिथल्या लोकांशी चर्चा करतो, त्यांना वाटतं की यांचा अभ्यास आहे किंवा यांना या गोष्टीची माहिती आहे, त्यामुळे त्यांच्या उत्तर देण्यावर किंवा आपल्या इंटरॅक्शनवर आणि आपल्याला अधिक माहिती मिळण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होतो. त्यामुळे जेव्हा किंवा तुम्हाला सर्वेला जायचं असेल, एखादं तुमचा स्टडी एरिया असेल, काहींचा स्टडी एरिया डिफाईन नसेलही कदाचित, तर त्या केसमध्ये तुम्ही त्या त्या एरियाच्या आसपासचं पण दुसरा एरिया बघू शकता आणि अशी माहिती मिळू शकता. पण जेणेकरून तुम्हाला बेसिक आयडिया त्या एरियाची मिळावी यासाठी गुगल अर्थ अतिशय महत्त्वाचं आहे. आणि जर आपल्याकडे बेसिक आयडिया असेल तर आपण इंटरॅक्शन चांगलं करू शकतो आणि त्या एरियाबद्दल लिहिताना सुद्धा त्याचा तुम्हाला फायदा होतो. एखाद्या स्टडी एरियाची तुम्हाला प्रस्तावना लिहायची असेल किंवा त्या विषयासंदर्भात तुम्हाला काही लिहायचं असेल, काय काय फॅसिलिटीज आहेत किंवा तिथले इन्फ्रास्ट्रक्चर काय आहेत, कुठल्या सोयीसुविधा तिथे आहेत, याबद्दल लिहिताना सुद्धा आपल्याला अशा इमेजेसचा अभ्यास केल्यावर उपयोग होतो. त्यामुळे सगळ्यात आधी तुम्ही गुगल अर्थ बघा, गुगल अर्थ थ्रू तुमचा स्टडी एरिया बघा आणि त्याच्यातले ऑब्झर्वेशन्स नोंदवा. कदाचित काही तुमच्या कामाचे असतील, कदाचित तुम्हाला काही गोष्टी इनडायरेक्टली मदत करतील लिहिण्यासाठी किंवा बेटर कन्क्लुजन लिहायला सुद्धा ते मदत करू शकतात. अशा गोष्टी नक्कीच तुम्हाला मदत करतील. आता जी हे स्टार्स आहेत, स्टार्स आणि आधीचे लाईन, या गोष्टी तुम्ही त्याच्याकडे लक्ष ठेवा. स्टार कसे शिफ्ट होत आहेत आणि झोपडपट्टीचा जो एरिया आहे तो कसा वाढतोय स्टार्सच्या वर नॉर्थला. ओके, ही लाईन आपण बघितली. स्टार्स परत बघा आणि आता ब्लू पार्ट जो दिसतोय स्टार्सच्या वर इकडे, हा नवीन झालेला एरिया आहे. बघा हा नवीन एरिया किती वाढलाय हे तुमच्या लक्षात येईल. इथे स्टार्स त्याच्या याच्यातल्या याच्यातनं आपण दोन गोष्टी ठरवू शकतो. भूगोल किंवा इव्हन सामाजिक विज्ञानाचे काही जे विषय आहेत समाजशास्त्रातले, तर एक म्हणजे लोकसंख्या या एरियाची वाढलीच असतात कारण अधिक घरं झाली आहेत आणि त्या घरात राहणारे लोक ऑब्व्हियसली इकडे आले, लोकसंख्या वाढली आहे, वस्ती वाढली आहे आणि त्या वस्तीबरोबरच त्या त्या वस्तीला ज्या सुविधा पुरवल्या जातात त्याच्यावर ताण वाढलाय. म्हणजे दरडोई ज्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत त्या कमी झाल्या, कमी झाल्या फॅसिलिटीज, दरडोई कमी झाल्या, दरडोई कमी झाल्या. म्हणजे आधी समजा 1000 लोक राहत होते, आता 1500 लोक झाले, तर दरडोई पाण्याची उपलब्धता कमी होईल, पर हेड कमी होईल, बरोबर. आणि याशिवाय आपण हे पण बघू शकतो की त्या त्या एरियात वस्तीची घनता वाढली, म्हणजे लोकसंख्या घनता घनता वाढली, हेच सांगितलं, लोकसंख्येची घनता आणि घर सुद्धा वाढली. तर याचा उपयोग तुम्हाला तुमचे क्वेश्चनर तयार करताना होऊ शकतो. म्हणजे तुम्ही एक प्रश्न सहज विचारू शकता की तुम्ही या एरियात कधी राहिला, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की हा रिसेंटली डेव्हलप झालेला एरिया आहे आणि खास करून
जेव्हा आपण झोपडपट्टीचा मोठ्या शहरात विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की बरेचसे हे बांधकाम जे आहेत ते इल्लिगल असतात, त्यामुळे लोक तुम्हाला खरी माहिती सांगत नाहीत किंवा बऱ्याचशा गोष्टी लपवण्याचा प्रयत्न होतो. अशा वेळेस जेव्हा आपल्याकडे मॅप किंवा सॅटेलाइट इमेजेस असतील तर त्याचा नक्कीच आपल्याला उपयोग होतो. तर ही आउटलाइन या एरियाची आहे, इथे तुम्ही पुन्हा बघू शकता. आणि उजवीकडे तुम्हाला एक लक्षात येईल की उजवीकडे एक एरिया गुगल अर्थ मधून तुम्हाला मिळतो. जेव्हा तुम्ही हा एक पॉलिगॉन एक ब्लॉक तयार केला आहे इथे, त्याचा एरिया तुम्हाला इथे मिळतोय, तो आहे 14.79 हेक्टर्स. आणि याचा पेरिमीटर आहे म्हणजे जी परिघ याचा आहे ते आहे 2.79 किलोमीटर. म्हणजे जर तुम्हाला या झोपडपट्टी भोवती फिरायचं असेल तर तुम्हाला साधारण तीन किलोमीटर अंतर चालायला लागणार. याचा तुम्ही एक प्लॅन करू शकता नुसतं फिरायचं असेल तर, किंवा झोपडपट्टी किंवा एखाद्या वस्तीची तुम्हाला मॉर्फॉलॉजी बघायची असेल, सेटलमेंट मॉर्फॉलॉजी, त्याचा विचार आपण करू शकतो की नुसते रस्त्यांची लांबी किती आहे, रस्ते किती आहेत, त्यांची घनता किती आहे, इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार केला तर या गोष्टी आपण गुगल अर्थवरून सहजपणे मिळवू शकतो. उजव्या बाजूला जो बॉक्स तुम्हाला दिसतोय त्याच्यात लाईन पाथ पॉलिगॉन सर्कल थ्री डी पाथ अँड थ्री डी पॉलिगॉन हे सारे ऑप्शन्स आहेत, पण त्यात आपल्या कामाचे जे आहेत त्यात खास करून लाईन पाथ पॉलिगॉन एवढेच आहेत. जर सर्कल तुम्हाला वापरायचे असतील तर एका ठराविक बफर टाकण्यासाठी किंवा काही काही गोष्टी जर तुम्हाला सॅम्पलिंग ठरवायचं असेल तर त्या सॅम्पलिंगसाठी सुद्धा तुम्ही सर्कल ड्रॉ करू शकता, त्या पद्धतीने त्या एरियाला तुम्ही व्हिजिट करू शकता. सो इथे तुम्हाला थोडासा बदल दिसेल, ते सांगण्याची तर गरज नाही. बस स्टँडच्या शेजारी अगदी सुरुवातीला बस स्टँडच्या साऊथला दक्षिणेला जर तुम्ही बघितलं या इमेज मध्ये, लक्षात घ्या इथे मी सर्कल केलंय इथे, हे लोकेशन लक्षात घ्या, दिसलं काय बदल? हॅलो सर, बिल्डिंग झाली. येस, ही 2005 ची इमेज आहे आत्ताची जिथे सर्कल केलाय, आणि नंतरची 2010 ची आहे, नंतरची आहे 2015 ची. आता बघा त्या बिल्डिंगची उंची किती वाढली आहे, आणि त्याची सावली जी पडते ती बस स्टँड वर देखील पडते. त्याच्यावरून तुम्हाला जर तुमच्याकडे स्केल असेल प्रॉपर किंवा तुम्हाला थोडी माहिती असेल तर ही लांबी आणि सूर्याचा अँगल वगैरे लक्षात घेऊन या बिल्डिंगची उंची घरी बसता काढता येईल. सकाळी 10:30 वाजता सूर्याचा जो अँगल असतो, थोडीशी तुम्ही जॉमेट्री वापरली तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येतील या पद्धतीने, ठीक आहे. पण त्यासाठी आपल्याला थोडी जुजबी माहिती हवी, आणि आपलं खरंच ते कामाचं असेल तरच ती माहिती गोळा करा, अदरवाईज त्याची गरज नाही. हॅलो सर. हां बोला सर. आता तुम्ही ते नवीन विंडो ओपन केलेत ना सर किलोमीटरचे वगैरे, सर त्याच्याही ती बिल्डिंग ही दिसत आहेत ना, दोन बिल्डिंग उंच एकदम. हो हो सर, त्या बिल्डिंग साहेब काय आहे ते? हा त्या बिल्डिंग साहेब यास ना खूप मोठ्या राईट साईडला ना, राईट साईडला. हा हो खूप मोठे आहेत. यास यास पॉवर आहे. हो दोन बिल्डिंग पॉवर आहे, दोन सोसायटी मोठे ते. Yes. अर्थात मी काय प्रत्यक्षात बघितलेलं नाही, पण आपण अंदाज बांधू शकतो. आणि या बिल्डिंग आहेत, आणि हे जे शेड्स आहेत ते कदाचित क्वार्टर्स किंवा अशा पद्धतीचे काहीतरी बिल्डिंग आहेत. या आपण हे सगळ्या बाजूंनी सराउंड त्याच्या सराउंडिंगला झोपडपट्टी आहे ही, बरोबर. आणि ही एक मोठी सोसायटी, त्या बिल्डिंगच्या साईज शेप प्रमाणे तुम्ही एक सांगू शकता की एक कम्प्लीट एक सिंगल सोसायटी आहे. आणि इकडे वेगवेगळ्या इथे पण एक सेम सारख्या आकाराच्या बिल्डिंग आहेत. मे बी गव्हर्नमेंट क्वार्टर्स किंवा अशा गोष्टी आहेत, जसं पोलीस लाईन असते, पोलीस लाईन मध्ये तुम्हाला एक सारख्या प्रकारच्या बिल्डिंग दिसतात. तर तुम्ही
सर्वे करताना देखील असं प्लॅन करू शकता की तुम्हाला कुठल्या एरियात जायचंय किंवा कुठल्या एरियात क्वेश्चनर सर्वे करायचं आहे, समजा सोशिओ इकॉनॉमिक सर्वे तुम्हाला करायचं असेल किंवा राहणीमानाचा सर्वे करायचा असेल, तर तुम्ही कुठे कुठे न फिरता सरळ त्या एरियात कमीत कमी वेळात पोहोचू शकता, म्हणजे तुमचे श्रम वाचतात, तुमचे पैसे पण वाचतात। म्हणून तुम्ही एक आधी प्लॅन करा की सर्वे कुठल्या एरियात करायचा, त्याचा गुगल अर्थ इमेज बघा आणि त्याप्रमाणे जा, असंही होऊ शकतं। म्हणजे बऱ्याच गोष्टी त्यात आहेत, जसजशी तुम्हाला माहिती त्या एरियाची मिळेल आता तुम्ही जास्त वेळ ऑब्झर्व केलं एखादी इमेज तर तुमच्या गोष्टी लक्षात येतील आणि मग त्यातून तुम्हाला काही गोष्टींचा फायदा होईल, काही गोष्टी करायच्या किंवा करू नये हे देखील तुम्ही ठरवू शकता। जास्त जास्त वेळ तुम्ही इमेजेस जर बघितल्या तुमच्या अभ्यास क्षेत्राच्या किंवा स्टडी एरियाच्या, तर त्याचा नक्कीच फायदा तुम्हाला होऊ शकतो। तर या पद्धतीने होणारे बदल तुम्ही नोंदवू शकता। 2021 ची इमेज आहे आणि 2021 च्या याच्यात टोटल एरिया झालाय तो 14.79 हेक्टर सेम, ठीक आहे। ही झाली एक पद्धती जिथे तुम्हाला बरीच माहिती त्या स्टडी एरियाची जी असेल ती गुगल अर्थ इमेजवर मिळवता येईल, त्याच्या संदर्भात लिहिताना ओळख करून देताना अभ्यास क्षेत्राची ओळख करून देताना या गोष्टीचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल। आपल्याला बर्ड आय व्ह्यू आपल्याला हा मिळतो इमेजेस मधून, त्यामुळे त्यांचा संबंध जोडताना या गोष्टी सहज लक्षात येतात। उदाहरणार्थ बस स्टँड आहे, त्याच्या शेजारच्या ऍक्टिव्हिटीज काय असू शकतात, कुठले व्यवसाय असू शकतात, या गोष्टी आपल्याला सहज माहिती होतात। नंतर झोपडपट्टी आहे तर त्या तेथील लोकांचं राहणीमान कसं असू शकतं, त्या संदर्भात आपण प्रश्न तयार करताना कसं प्रश्न तयार करू शकतो, तर या गोष्टी आपण आधी लक्षात घ्यायच्या। आणि तुम्ही अजून एक काही करू शकता, ज्या ज्या लोकेशनला तुम्ही गेलात, उदाहरणार्थ आत्ता समजा तुम्ही हा एरिया कव्हर केलाय, ठीक आहे, एक ब्लू दुसरा एक पॉइंटर घेतो रेड, समजा तुम्ही हा एरिया कव्हर केला इथलं झोपडपट्टीला, इथला जीपीएस पॉईंट तुम्ही घेतलाय आणि तो जीपीएस पॉईंट तुम्ही गुगल अर्थवर टाकू शकता। एक महत्वाचं जीपीएस लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड तुम्ही टाका, हा एरिया कव्हर झालाय, मग आता तुम्ही त्याच्या जवळचा एरिया कव्हर करायचा की नाही हे ठरवायचं, रँडमली दुसरीकडे जायचं तर दुसरीकडे जाऊ शकता किंवा तिसरी साईड सिलेक्ट करू शकता, और त्याच्या जवळ तुम्हाला असं वाटलं की त्याच्या जवळचा एरिया आपण घ्यायला पाहिजे तर तो किती अंतरावर घ्यावा ते तुम्ही इथून ठरवू शकता, साधारण 500 मीटर, 1 किलोमीटर, 2 किलोमीटर। तर तुम्ही जेव्हा एखाद्या झोपडपट्टीत फिरता तर तुम्हाला अंतर कळणार नाही, कारण या सगळ्या गल्लीबोळातून फिरताना ते शक्य होत नाही। इव्हन सिटीत सुद्धा तुम्हाला एखाद्या कॉलनीत तुम्ही गेलात तर ते कळणार नाही, झोपडपट्टी सोडत अंतर कळत नाही। त्यामुळे सॅम्पलिंग घेताना जेव्हा तुम्ही ग्रीड सॅम्पलिंग करतात किंवा स्टॅटिफाईड सॅम्पलिंग करतात त्यावेळेस तुम्हाला या गोष्टींचा फायदा होतो की कुठल्या एरियात किती अंतरावर किती एरिया कव्हर करायचा आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही गुगल अर्थ वरून ठरवू शकता आणि त्यानंतर साईट्स पण तुम्ही ठरवू शकता। दुसरी केस स्टडी आहे ती आपण गुगल अर्थ वरून पार्टली गुगल अर्थ वरून घेतलंय आणि दुसरं आहे त्याच्या तिन्ही गोष्टी युज केल्या, एक म्हणजे फील्ड व्हिजिट, दुसरं गुगल अर्थ, फील्ड व्हिजिट मध्ये जीपीएस रीडिंग्स घेतल्या, गुगल अर्थचा पण वापर केला आहे आणि तिसरं जे ओडीके तुम्हाला ऑनलाईन डेटा किटचं मी सांगणार आहे त्याचा पण उपयोग केलाय। तर आपण त्याचा आधी बघू काय केलंय ते। फ्लड इनंडेशन एरिया मॅपिंग म्हणजे पूरग्रस्त क्षेत्राचं आपण इथे मॅपिंग केलंय, ज्या रिडिंग्स आपल्याकडे अवेलेबल होत्या जीपीएस रिडिंग्स त्याच्यावरून ते फायनल मॅप तयार केलाय आणि तो बऱ्यापैकी जुळून आलाय, म्हणजे कारण पूरस्थितीत आपण स्वतः जाऊ शकत नाही, पूरस्थिती काय असेल त्याच्या त्या काळच्या इमेजेस आपल्याला मिळू शकत नाही कारण ढगाळ वातावरण असते किंवा कधी कधी त्याच दिवशी सॅटेलाइट तिथून पास होईल याची गॅरंटी नसते, पण दुसऱ्या दिवशी मात्र पूरस्थिती कमी होते आणि मग आपल्याला योग्य तो एरिया मिळत नाही,
जर आपल्याला क्रॉप लॉसेस किंवा अशा काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या असतील, कोणाचं काय नुकसान झालंय हे जर बघायचं असेल, त्याचं मॅपिंग करायचं असेल, तर आपल्याला ऍक्युरेट माहिती, चांगली माहिती असणं गरजेचं आहे, डेटा ऍक्युरेट असणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही या तीन गोष्टींचा वापर करून बऱ्यापैकी आम्ही मॅपिंग तयार केलंय. ते तुम्हाला मी दाखवेन इथे. एक एक्झाम्पल आहे आपल्या पुढे कृष्णा नदी खोऱ्याचा. सगळ्यांना कुरुंदवाड माहीत असेल, कुरुंदवाड तर सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातल्या काही ठिकाणांचं हे मॅपिंग आहे. खास करून हे जे पिन्स तुम्हाला दिसतात, पिन्स येलो पिवळ्याच्या पिन्स आहेत, या पिवळ्या पिन्स म्हणजे आम्ही फील्डमध्ये जाऊन डेटा कलेक्ट केला, जीपीएस लोकेशन्स. आणि जिथे जिथे गावकऱ्यांनी असं मार्किंग करून ठेवलंय की इथे पुराचं पाणी आलेलं होतं, बऱ्याच वेळा आता गावात सारखी पूरस्थिती निर्माण होत असेल तर गावकरी भिंतीवर किंवा एखाद्या पोलवर त्याचं मार्किंग करून ठेवतात आणि मग तिथपर्यंत पाण्याची लेवल आपल्याला कळते. आम्ही अशा ठिकाणी जाऊन दोन्ही साईडला, दोन्ही तीरावर जाऊन त्या ते लोकेशन्स घेतलेत आणि आमच्याकडे जे मॅपिंगचा जो पार्ट होता तो देखील आम्ही यात वापरला आहे. इनंडेशनसाठी जे काही कंटूर आहे, समजा एक 300 मीटरची कंटूर असेल किंवा 250 मीटरची असेल, ती फॉलो करत आम्ही जीपीएस रिडिंग्स पण त्यावर टाकले आणि त्याच्यावरून आम्हाला असं लक्षात आलं की आपलं जीपीएस रिडिंग्स आणि आपण जे कंटूरिंग केलंय ते बऱ्यापैकी मॅच होत आहे. आणि तिथल्या लोकांनी सुद्धा जी माहिती दिली आहे त्या माहितीप्रमाणे हा मॅप तयार होतो. आता याचा उद्देश असा आहे की हे जे ब्लू एरिया तुम्हाला दिसतोय, व्हाईट एरिया म्हणजे चॅनेल्स आहेत, कृष्णा नदी इथे लिहिलं आहे, कृष्णा नदी बरोबर, व्हाईट ज्या लाईन्स आहेत त्या ते चॅनेल्स आहेत, ब्लू एरिया जो आहे तो पूरग्रस्त भाग सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात बऱ्याच वेळा कृष्णा नदीला पूर येत असतात. कृष्णा आणि कृष्णेच्या उपनद्या म्हणजे दूधगंगा असेल, पंचगंगा असेल, वारणा असेल, या नद्यांना पूर येत असतात. आणि त्यामुळे त्या एका प्रोजेक्टसाठी आम्ही हे काम केलंय की त्या शेतकऱ्यांचं काय नुकसान झालंय, किती शेतीचा जो एरिया आहे तो पुराच्या पाण्याखाली गेला असेल, त्याचे आम्ही या पद्धतीने मॅपिंग केलंय. तर हा हे त्याचं स्क्रीनशॉट घेतलंय सेम. याच्यात ऍडिशनल असं म्हणजे तुम्ही प्रॉपर्टीज चेंज करू शकता. इथे लिहिलंय राईट साईडला, लेफ्ट साईडला सॉरी, लेफ्ट साईडला तुम्ही हा जर पॅनल बघितला, हा यातही तुम्ही बदल करू शकता शकतात. आणि जर तुम्हाला वाटले की आपण आधीचं काम केलेलं चुकलंय काहीतरी, तर ते तुम्ही प्रॉपर्टीज मध्ये जाऊन गुगल अर्थ मध्ये त्या सगळ्या लाईन्स शिफ्ट करू शकतो. आता ही जी रेड लाईन आहे ती मी शिफ्ट करू शकतो, किंवा जे डिजिटायझेशनचं काम मी केलंय ते मी चेंज करू शकतो. त्यामुळे असं काय नाही की एकदा आपण केलं तर ते फायनल होईल. मेजरमेंट देखील आपण यातून करू शकतो. इथे गुगल अर्थ एडिट पॉलिगॉन मध्ये जो पॉलिगॉन आहे, आता ही जी लाईन रेड लाईन तुम्हाला दिसते गुगल अर्थ मध्ये, ती सिलेक्ट केली आहे, ती लाईन सिलेक्ट झाली आहे आणि मग त्याच्यातून आपल्याला मेजरमेंट मिळेल प्रॉपर्टीज मधून. ठीक आहे, आता मेजरमेंट कशात घ्यायचे आपल्याला हेक्टर्स मध्ये. जनरली शेतकरी एकर किंवा हेक्टर्स मध्येच माहिती देतात आणि ती माहिती संकलित करून आपण ओव्हरऑल लॉसेस किती झालेत ते पण काढू शकतो आणि त्याचं कन्फर्मेशन इथे आपण करू शकतो. तर तुम्हाला इथे एरिया मिळतोय तो म्हणजे 30,887 हेक्टर एवढा एरिया इथे पाण्याखाली गेलेला असल्याचा अंदाज आहे. तर या पद्धतीने आपण तो एरिया काढू शकतो. एरिया तुम्हाला दिसेल इथे शेजारीच हा पार्ट. ठीक आहे,
इथे एरिया दिसतोय 30,887. ब्लू जो एरिया आहे जिथे सिलेक्शन झालेलं तुम्हाला दिसतंय, पूर्ण एरिया 30,000 हेक्टरचा आहे. त्यातल्या गावाप्रमाणे सुद्धा आपण काही काही जे सर्वे करतो, क्वेश्चनर सर्वे, तर त्याचे गावाचे एकूण शेतकरी किती, त्यांची लँड होल्डिंग किती आहे, या सगळ्या गोष्टी करून आपण त्याचं कन्फर्मेशन करू शकतो. यानंतरचा जो पार्ट आपण युज केलाय तो इथे कोणाला काय विचारायचं याच्यात फ्लड मॅपिंग मध्ये? हॅलो, सगळे आहात का? हो सर आहेत, तुम्ही कंटिन्यू करा. आहेत आहेत आहेत. फ्लड मॅपिंग कदाचित कोणाचा काही प्रश्न नसतील. हा, कोणाला नसतील प्रश्न तर मी पुढचा पार्ट घेतो, तो महत्वाचा आहे. घ्या सर, घ्या घ्या. ओके, आता यूज ऑफ ओडीके म्हणजे ओपन डेटा किट फील्ड मध्ये कसं वापरायचं आणि त्यासाठी काय काय तयारी करायला लागते हे अतिशय महत्वाचं आहे. कुठल्याही फील्ड मध्ये तुम्ही ओडीके वापरू शकता, कुठल्याही फील्ड मध्ये. म्हणजे लोकांना असं वाटत असेल की आमचं जिओमॉर्फॉलॉजी आहे किंवा फिजिकल जिओग्राफीचा पार्ट आहे तर कसं वापरणार, किंवा सोशियोलॉजी इतर जी दुसरे कुठले विषय आहेत त्याच्यात कसं वापरणार, तर थोडक्यात आपण प्रत्येक विषयाशी संबंधित एक एक दोन दोन पॉईंटचा आपण विचार करू आणि डेटा कलेक्शन करताना काय करायचं ते सुद्धा या पुढच्या स्लाइड्समध्ये आपण बघूया. सगळ्यात महत्वाचा भाग याच्यात आहे तो म्हणजे ओडीके प्लॅटफॉर्म यूज करून आपण मोबाईल फोनच्या थ्रू, मोबाईल फोनमध्ये ॲप इन्स्टॉल करायचा आणि त्याच्या थ्रू आपण ऑफलाईन मोडमध्ये डेटा कलेक्ट करू शकतो. हे याच्यात महत्वाचं आहे. ऑफलाईन डेटा कलेक्शनसाठी हे टूल डेव्हलप केलं आहे आणि हे कोणी करू शकतं. सुरुवातीच्या काळात हे फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि असे बरेच ॲप्स आहेत, मी तुम्हाला सांगणारच आहे. याच्यासाठी तुम्हाला काही पैसे द्यायचे नाही, फक्त त्यांच्या क्लाउडवर आपला डेटा सेव्ह होतो हे एक महत्वाचं आहे, मी तुम्हाला ते सांगणारच आहे. ऑफलाईन डेटा कलेक्शन का करावं हे अतिशय महत्वाचं आहे. अजूनही भारतातच नव्हे तर जगभरात असे खूप देश आहेत की जिथे इंटरनेट ऍक्सेस नाही. बरं, इंटरनेट कशासाठी हवंय आपल्याला? जेव्हा आपण डेटा कलेक्ट करतो त्याच्यानंतरची प्रोसिजर काय असते? ट्रॅडिशनल पद्धतीने किंवा पारंपरिक आपण जी पद्धत वापरतो डेटा कलेक्ट करण्याची, ती काय पद्धत आहे, काय करतो आपण त्यासाठी? कोणीतरी रिस्पॉन्ड करा. प्रत्यक्ष फील्डवर जाऊन तिथे मुलाखती किंवा कागदावरती बरोबर आपल्याला फील्डला जायला लागतं. प्रत्यक्ष या केसमध्ये पण फील्डला जायला लागतं, पण मग त्यानंतर काय होतं, आपण डेटा कलेक्ट केला त्यानंतर काय होतं की आपल्याला ते सगळं टेबल्स मध्ये तयार करा, टेबल परत ते टाईप करा, टाईप करून कम्प्युटर मध्ये ते अनालिसिस करा एक्सेल मध्ये. बरोबर, या सगळ्या गोष्टी येतात. हा बराच वेळ खाऊ भाग आहे, तो टाळण्यासाठी आणि पेपरचा मिनिमम यूज करता यावा असंही आपल्याला याच्यातून शक्य होतं. तर त्यासाठी आपण मोबाईलचा उपयोग करून डेटा कलेक्ट केला आणि तो डायरेक्ट तुमच्या कम्प्युटरवर तुम्ही घेऊ शकलात तर खूप वेळ वाचतो. आणि आणखी यात महत्वाचं म्हणजे तुम्ही 4 मुलांना फील्डमध्ये पाठवलं किंवा 4 तुमचे मित्र फील्डमध्ये आहेत, त्याचवेळी तुम्ही जर तिथे रेंज असेल, जर ते इंटरनेट कनेक्शन असेल, त्याचवेळी तुम्ही लॅपटॉपवर बसून सुद्धा तो पूर्ण डेटा रिअल टाईम प्रोसेस करू शकतो. म्हणजे मित्रांनी तर अपलोड केलं की फक्त थोडा डिले होतो 5 ते 10 मिनिटं, तेवढ्या वेळात तुम्ही ते प्रोसेस करू शकता आणि त्यांना सजेस्ट करू शकता की नाही आता आपलं सॅम्पलिंग बस झालं, याच्यापेक्षा जास्त आपल्याला नको आहे, किंवा आणखी काही सॅम्पल्स आपल्याला कलेक्ट करायचे. म्हणजे एकदा तुम्ही फील्डमध्ये गेलात की सारखे तुम्हाला त्या एरियात जाण्याची गरज नाही, एकदाच त्या एरियाचं सगळं
मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणता एरिया बाकी आहे ते तुम्ही बघू शकता, नंबर एक. नंबर दोन, आणखी काही सॅम्पल्स वाढवायचे असतील तर ते तुम्ही वाढवू शकता. त्याच्या आधी प्रोसेस होणं गरजेचं असतं किंवा सायमल्टेनियसली प्रोसेस होणं गरजेचं असतं, तर ते देखील तुम्ही करू शकता. काही काही वेळा आपल्याला असं वाटतं की काय एवढं आपल्याला म्हणजे घाई नाही आहे, आपण नंतरही करू शकतो. पण जेव्हा असं लक्षात येते की अरे आणखी काही माहिती मिळाली असती तर बरं झालं असतं, म्हणजे आपला रिझल्ट हा बरोबर येत नाही, सॅम्पलिंग कमी पडते, सॅम्पलिंग खूप जास्त होते. अशा वेळेस जर आपण लगेच डिसिजन घेता आला तर आपण आपले सर्वेचं काम कमी करू शकतो किंवा वाढवू देखील शकतो. तर ऑफलाईन मोडमध्ये डेटा कलेक्ट करताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस इंटरनेटचं कनेक्शन असेलच किंवा रेंज असेलच याची गॅरंटी नसते, त्यामुळे तुम्ही ऑफलाईन मोडमध्ये सुद्धा तो डेटा कलेक्ट करू शकता. आणि जेव्हा केव्हा तुम्ही रेंजमध्ये येता त्यावेळेस आपोआप तो डेटा त्या सर्व्हरला अपलोड होतो आणि तो नंतर तुम्ही यूज करू शकता. यात महत्वाचं आहे, तुमचा डेटा हरवण्याचं काही स्कोप नाही. एकदा तुम्ही डेटा अपलोड केला की तो हरवणारच नाही. अदरवाईज काय होतं की आपण फील्डमध्ये जातो, कधी कधी पेपर्स आहेत ते खराब होतात, फाटतात किंवा हरवतात, काही होऊ शकतं फील्डमध्ये. इथे मात्र तुम्हाला मोबाईल फोन आपण असेही खूप सांभाळतोच, मोबाईल फोन सांभाळणं की काम सांभाळ. या प्रकारच्या पद्धतीमुळे तुम्ही पेपरचा कमीत कमी वापर करता. रिप्लेसिंग पेपर हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. जरी आपल्याला वाटत असलं की सर त्यात काय वाटत, पण पेपर प्रिंट करायचा तो खर्च जो आहे, जर तुम्हाला 100 क्वेश्चनर प्रिंट करायला लागला, एक क्वेश्चनर 5 पेजेसची असली किंवा 4 पेजेसची असली, तर तुम्हाला 100 × 4 म्हणजे असे 400 पेजेस प्रिंट करायला लागतात. ते प्रिंट झाल्यानंतर त्यातलं काही खराब झालेत किंवा वापरता आले नाही किंवा कमी पडले तर आणखी करा, या सगळ्या गोष्टी होतात. आणि मुळात म्हणजे याच्यात पर्यावरणाचा सुद्धा थोडासा आपल्याकडनं एक कॉन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन किंवा पर्यावरण संरक्षणाचा सुद्धा एक हातभार आपल्याकडनं लावू शकतो. जेणेकरून आपण 500 पेजेस किंवा त्याचे निम्मे जर 250 पेपर आपण कमी वापरले एका फील्डसाठी, असे जर मल्टिपल फील्ड असतील तर 1000 पेजेस आपण वाचवू शकतो. हा एक महत्वाचा भाग आहे. आणि दुसरा म्हणजे आपल्याकडे डिजिटल टूल असल्यामुळे हे पेपर आपण इकडनं तिकडे कॅरी करण्याची गरज नाही. फील्डमधून घरी आणा किंवा आणखी कोणी डेटा अनालिसिसला द्यायचं असेल तर त्याच्याकडे न्या, या सगळ्या गोष्टी करण्याची गरज नाही. ते एक आपलं काम वाचतं, कारण आपण जेव्हा सर्व्हरवर डेटा अपलोड करतो तो तुम्ही जगात कुठूनही ऍक्सेस करू शकता, फक्त तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन पाहिजे आणि त्याचे लॉग इन क्रेडेन्शियल्स पाहिजे. तुम्ही आज काम करून आलात आणि घरी कोणाला सांगितलं की हे काम डेटा कलेक्शन मी आज केलंय ते जरा प्रोसेस कर, म्हणजे तुम्ही फील्डमधून घरी येईपर्यंत तुमचा रिझल्ट तयार असतो. आणि तुम्हाला वाटलं की रिझल्ट बरोबर येत नाही तर तुम्ही पुन्हा फील्डचा प्लॅन करू शकता. तर ODK म्हणजे ओपन डेटा किटमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. बिल्ड, तुम्हाला क्वेश्चनर बिल्ड करायचे आहे, डेटा कलेक्ट करायचा आहे आणि तो ॲग्रिगेट करायचा आहे, म्हणजे तो एकत्र आणायचा आहे आणि त्याच्यावर बेसिस, त्याच्यावर जे अनालिसिस तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही करू शकता. याची जी माहिती आहे ती तुम्हाला आपल्या बोलण्यातून कळेलच, त्यामुळे काही गोष्टी मी स्किप करेन, काही गोष्टी सोडेन. ODK हा फ्री ओपन सोर्स टूल आहे जो तुम्ही मोबाईलमध्ये यूज करू शकता. त्यातल्या या टूलचा उपयोग रिसर्चर्स, लेखक किंवा फील्ड वर्क करण्यासाठी जे मॅनेजर असतात किंवा आणखी काही गोष्टी आहेत डेटा कलेक्शनच्या, त्या तुम्ही ओपन डेटा किटमधून करू शकता. त्यात महत्वाचा भाग म्हणजे तुम्ही अशा एरियात गेलात, समजा खूप रिमोट एरियात गेलात जिथे इंटरनेट नाही, इलेक्ट्रिसिटी नाही, फक्त तुम्ही मोबाईल चालू शकताय, कारण तुमच्याकडे मोबाईल रिचार्ज करायला ऑप्शन्स असू शकतात, तर मोबाईलमध्ये तुम्ही हा डेटा सेव्ह करायचा आहे
आणि तो तुम्ही घरी परत आल्यावर किंवा जिथे रेंज मध्ये या तिथून सर्व्हरवर अपलोड केल्यावर लगेच तुम्हाला डेटाबेस तयार मिळतो. जेव्हा तुम्ही पेपर वापरतात क्वेश्चन आहे तर त्यावेळेस आपलं क्वेश्चन प्रिंट करायला लागते, क्वेश्चन प्रिंट करून त्या टेबल कम्प्लीट करायला लागतात आणि टेबलचे नंतर ॲग्रिगेशन करून किंवा त्याचं कंपायलेशन करून आपण एक रेफरन्स टेबल बनवतो आणि मग त्यातून अनालिसिस करतो. ह्या सगळ्या गोष्टी करण्याची गरज नाही. रेफरन्स टेबल किंवा त्याचं कंबाईन टेबल बनवण्या इतपतचं काम आपोआप तुम्हाला ओपन डेटा किट करून करता येत, ओपन डेटा किट वापरून करता येत. आता ही जी स्लाइड दिली आहे ती दिली आहे, डाव्या बाजूला तुम्हाला दिसेल क्वेश्चन आहे, नंतर रेकॉर्डिंग साठी तुम्हाला एखाद्या वेळेस रेकॉर्ड करायला लागतं माईक, टेप रेकॉर्डर किंवा व्हिडिओ कॅमेरा. टेप रेकॉर्डर आजकाल कोणी वापरत नाही, मोबाईल फोन मध्ये देखील तुम्ही वापरू शकता. आणि सिम्पल कॅमेरा, व्हिडिओ कॅमेरा आणि GPS या सगळ्या गोष्टी आपल्याला फील्डमध्ये जनरली लागतात किंवा याच्यापेक्षा जास्त देखील लागू शकतो जर तुमचा आणखी काही वेगळा फील्ड असेल तर. त्याच्या ऐवजी जर आपण ओपन डेटा किटचा ऍप वापरला मोबाईल फोन मध्ये तर एक सिंगल डिव्हाइस वापरून आपण हे सगळं करू शकतो. म्हणून ओपन डेटा किट किंवा त्याला आपण मोबाईल सर्व्हेचे जे ऍप आहे ते वापरू शकतो. ओपन डेटा किट वापरताना या सगळ्या गोष्टी आपल्या ज्या दिसतात समोर स्क्रीनवर त्यांची गरज पडत नाही. आपण वेळ वाचवू शकतो, आपण डेटा प्रॉपरली प्रेझेंट करू शकतो, नंतर आपले पैसे देखील वाचतात. म्हणजे जे कष्ट आपण घेतो डेटा एंट्रीसाठीची किंवा दुसऱ्याला काम देतो डेटा एंट्रीसाठीच त्या कामाच्या मोबदल्यावर आपण जेव्हा पैसे देतो या सगळ्या गोष्टी आपण सेव्ह करत असतो. यातल्या काही एक्झाम्पल्स जे ओपन डेटा किट मध्ये अवेलेबल आहेत तुम्ही देखील गुगल करू शकता आणि हे मोबाईल ॲप्स आता अवेलेबल आहेत ते तुम्ही बघू शकता. एक नंबर आहे टीम स्कोप, दुसरा आहे ओपन डेटा, तिसरा आहे कुबो टूल बॉक्स, चौथा रेड कॅप, असे अनेक आहेत. त्यातले काही मी तुमच्यासाठी दिले म्हणजे हे तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही बघू शकता, त्यातला कुठलाही एक सिलेक्ट करून त्यावर तुम्ही काम करू शकता. प्रश्न असा आहे की तो ते जे सर्व्हर आहेत किंवा ती जी पर्टिक्युलर सॉफ्टवेअर कंपनी आहे त्यांच्याकडे आपण आपला डेटा शेअर करत असतो, त्यामुळे तुम्हाला डेटा कलेक्ट करताना काही गोष्टी काळजीपूर्वक वापरायच्या आहेत किंवा काही गोष्टींसाठी तुम्ही कोड सुद्धा वापरू शकता. शक्यतो डेटा शेअर करताना हा एक प्रॉब्लेम होतोच, पण जगात सेफ असं काहीच नाही राहिलेलं आता डिजिटल फील्डमध्ये. त्यामुळे आपलं जर आपली माहिती जर सेन्सिटिव्ह नसेल, एखाद्या बिझनेसशी रिलेटेड नसेल, तर आपण अगदी सहजपणे हे ॲप वापरू शकतो. तर या सगळ्या गोष्टी यात आहेत. यातल्या काही ODK प्लॅटफॉर्म्स इथे दिले आहेत, कोबो दिला आहे आणि डी मॅगी दिला आहे, नंतर फॉर्म हब दिला आहे. या पद्धतीचे त्यांचे लोगो आहेत. तर यात दोन गोष्टी डेटा कलेक्शन करण्याच्या आधीच्या महत्वाच्या आहेत, एक म्हणजे क्वेश्चनर प्रिपरेशन आणि दुसरं म्हणजे मोबाईल फील्ड वर्क. मोबाईल फॉर फील्ड वर्क, आपण फील्ड वर्क करताना मोबाईलचा मोबाईल ॲपचा उपयोग करतो. मी हे स्किप करेन कारण याची गरज नाही. ते ॲक्च्युली तुम्ही पण बघू शकता. एक लाईन जी आहे वरची ती मी फक्त तुम्हाला सांगतो. एक कॉम्बिनेशन आहे, एक टूल आहे ज्याच्यात वेगवेगळे फंक्शन्स आपल्याला अवेलेबल होतात. ते आपण मोबाईल थ्रू किंवा लॅपटॉप थ्रू फील्डमध्ये वापरू शकतो आणि त्याच्यातून माहिती गोळा करू शकतो. हेच यात स्लाईडचा पार्ट आहे. आपल्याला त्यासाठी एखाद्या कुठल्याही एका टूलचं जर डाउनलोड केल्यानंतर त्यात लॉग इन करायला लागतं, त्यासाठी अकाउंट लागतो. आणि मी ते एक्झाम्पल दिलं कोबो टूलचं, कोबो KOBO टूल बॉक्स.
कुबो टूल बॉक्स वापरताना तुम्ही असे ऑप्शन सिलेक्ट करायचे जेणेकरून तुम्हाला त्याचे लायसन्स कॉपी घेण्याची गरज नाही पडणार. उदाहरणार्थ कुबो ह्युमॅनिटेरियन रिस्पॉन्स डॉट इन्फो ह्युमॅनिटेरियन रिस्पॉन्स हे जर ऑप्शन आपण चेक केलं तर ते फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि आपलं काम होईपर्यंत आपण सहज ते वापरू शकतो. नंतर तुम्हाला डेटा डाउनलोडही करता येतो आणि डेटा रिमूव्ह पण करता येतो. तर त्यासाठी तुम्हाला युजर नेम पासवर्ड डिसाईड करायला लागेल. आधी तुम्ही युजर नेम तयार करा, त्याचं म्हणजे लॉग इन क्रेडेन्शियल्स तयार करा आणि मग नंतर तुम्ही लॉग इन करू शकता. हे त्याचं इंटरफेस आपल्याला दिसतंय, कम्प्युटरचा स्क्रीनशॉट हा घेतला आहे. युजर नेम पासवर्ड करून यूज करून तुम्ही लॉग इन करू शकता. याचं कारण असं आहे, जो काही डेटा तुम्ही गोळा कराल तो तुम्हाला ऍक्सेस होईल, त्याची प्रायव्हसी पण टिकवता येते काही प्रमाणात. त्यामुळे लॉग इन क्रेडेन्शियल्स तुम्हाला द्यावे लागतात आणि तो डेटा ऍक्सेस करण्यासाठी सर्व्हरवरून तुम्हाला हे लॉग इन क्रेडेन्शियल्स आवश्यक आहेत. हे कोण यूज करू शकतो, याच्यातलं सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे रिसर्चर्स यूज करू शकतात आपल्यासारखे. त्यामुळे बाकीच्या लोकांनी काय यूज करावा काय नाही करावा हा एक वेगळा पार्ट आहे, पण आपण यात डेफिनेटली ओडीके यूज करू शकतो. आता त्यासाठी आपल्याला ऑनलाईन क्वेश्चनर तयार करायला लागेल. ऑनलाईन क्वेश्चनर करताना जशी आपण क्वेश्चनर डिझाईन करतो किंवा शेड्यूल डिझाईन करतो, त्याच पद्धतीने त्यांच्या सर्व्हरवर आपण लॉग इन करून क्वेश्चनर तयार करायची आणि ती क्वेश्चनर नंतर सर्व्हेसाठी अवेलेबल करून द्यायची. ते मी तुम्हाला सांगणारच आहे. तर क्वेश्चनर तयार करताना काय गोष्टी लक्षात घ्यायची, तुम्हाला या स्लाइडमधले सिम्बल दिसत आहेत. हॅलो, तर यातले सिम्बल्स तुम्ही पटकन एक त्याच्यावर नजर फिरवा आणि यातले कुठले सिम्बल्स आहेत जे आपल्याला क्वेश्चनरचे क्वेश्चन्स तयार करताना, म्हणजे आपल्याला जे उत्तर अपेक्षित आहे ते उत्तर कोणत्या फॉर्मॅट मध्ये असेल याचा आपण ऑप्शन देऊ शकतो. उदाहरणार्थ सिलेक्ट मेनी हा जो पहिला ऑप्शन दिसतोय, हा सिलेक्ट मेनी हा इथला, तर याच्यात तुमचे जर मल्टिपल उत्तर असतील, तुम्ही प्रश्न विचारला आणि तुम्हाला मल्टिपल उत्तर अपेक्षित आहे तर त्यात तुम्ही मल्टिपल उत्तर पण फॉर्म करू शकता. नंतर उत्तराचा प्रकार काय असावा, आन्सर जे येईल ते तुम्ही टेक्स्ट मध्ये लिहिणार आहात का नंबर मध्ये लिहिणार आहात, म्हणजे संख्या असेल का अक्षरी असेल, तो नंबर जर असला तो डेसिमल मध्ये असेल की इंटीजर मध्ये असेल. नंतर डेट फॉर्मॅट, तुम्ही डेटही टाकू शकता. नंतर टाइम फॉर्मॅट, डेट अँड टाइम फॉर्मॅट, GPS लोकेशन तुम्ही ऍड करू शकता, जिथे ज्या घराची तुम्ही नोंद केली, समजा किंवा ज्या एखाद्या पोझिशनला जाऊन तुम्ही सर्वे केला आहे तर तिथे तुम्ही GPS त्याचा GPS पॉईंट घेऊ शकता. आणि काही कालावधीने समजा तुम्हाला त्याच एरियात सर्वे करायचा असेल आणि एखादा सॅम्पल तुम्हाला वाटलं एखाद्या वेळा की आपण सॅम्पल वाढवावा, तर ते GPS पॉईंट्स लक्षात घेऊन तुम्ही त्या लोकेशनला परत जाऊन सॅम्पल्स वाढवू शकता. त्यावेळेस त्या केसमध्ये हे घर झालंय हे सर्वे केलंय की नाही हे लक्षात जर ठेवायचं असेल तर आपण त्या तिथलं GPS पॉईंट पाहू शकतो. त्यानंतर तुम्ही फोटो ऍड करू शकता त्या त्या ठिकाणचे. नंतर ऑडिओ रेकॉर्डिंग होऊ शकतं, व्हिडिओ रेकॉर्डिंग होऊ शकतं, नोट्स तुम्ही लिहू शकता त्याच्या संबंधित ॲडिशनल इन्फॉर्मेशन जी असेल, बारकोड सुद्धा तुम्ही ऍड करू शकता, राईट. आणि अशा पद्धतीने बऱ्याच गोष्टी तुम्ही त्यात चेंज करू शकता. मॅट्रिक्स रेटिंगचं, समजा रेटिंगचं ऑप्शन असेल तुमच्या क्वेश्चनरमध्ये तर रेटिंग मॅट्रिक्स सुद्धा तुम्ही तयार करू शकता. रँकिंग मॅट्रिक्स करू शकता, म्हणजे प्रेफरन्सेस खास करून ह्युमन ज्योग्राफीमध्ये किंवा सोशल सायन्सेसमध्ये काही काही वेळा असे प्रश्न असतात की त्याचं एकच उत्तर नसू शकतं. किंवा क्वालिटेटिव्ह जे रिसर्च आहे,
क्वालिटेटिव, त्या केस मध्ये तुम्हाला रँकिंग द्यायला लागतं. ऍब्सोल्यूट नंबर तुम्ही लिहू शकत नाही, म्हणजे ऍब्सोल्यूट व्हॅल्यू तुम्ही लिहू शकत नाही. म्हणजे एखाद्या गोष्ट, एखादी गोष्ट किती आवडली आहे हे जर तुम्ही एखाद्या पर्यटकाला विचारलं, एखादं पर्यटन स्थळ किंवा आणखी काही, तुम्ही किती वेळा भेट द्याल, तुम्हाला किती आवडलंय, या असे प्रश्न जर असतील तर त्यावेळेस ते तुम्ही रँकिंग किंवा रेटिंग मधून ते उत्तर मिळवू शकता. म्हणजे हो खूप आवडलंय, अजिबात आवडलेलं नाही, किंवा इथे स्वच्छता चांगली आहे, स्वच्छतेचे निकष हे देखील प्रश्नात असू शकतात. चांगली स्वच्छता आहे त्याला आपण रेटिंग पण देतो, जसं ऑनलाईन आपण रिव्ह्यू देतो त्याच पद्धतीने इथे रँकिंग आणि रेटिंग देता येऊ शकत. तुमचं फॉर्म तयार करताना तुम्हाला काही बेसिक गोष्टी करायच्या आहेत, त्या म्हणजे तुमचा फॉर्म जो आहे तो नवीन फॉर्म तयार करायचा आहे, त्याला नाव द्यायचं एक, आणि ते नाव शक्यतो तुमच्या फील्डशी रिलेटेड असेल याची काळजी घ्यायची. म्हणजे दरवेळेस तुम्ही जेव्हा डेटा कलेक्ट करणार तो त्या त्या फोल्डरमध्ये डेटा सेव्ह होईल. समजा तुम्ही, मी तुम्हाला उदाहरण दिले, आता देवरुखमध्ये कॉलेज आहे, तुम्ही देवरुखचा सर्वे केला आणि दुसरं तुमचं सेंटर आहे चिपळूण, बरोबर, चिपळूणचा सर्वे केला, दरवेळेस तुम्ही क्वेश्चन जे आहेत ते सेम ठेवू शकता किंवा क्वेश्चन मध्ये काही बदल पण होऊ शकतो. जर बदल झाला तर तुम्ही देवरुखची क्वेश्चन वेगळी करा आणि चिपळूणची वेगळी करा. पण याच्या व्यतिरिक्त जर तुमचे क्वेश्चन सारखेच असतील आणि तुम्ही लोकेशन बदललाय, देवरुख चिपळूण किंवा आणखी काही वेगळं लोकेशन असेल, तर आपण एंट्री करताना जिथे गावाचं नाव तालुक्याचं नाव असं लिहितो तर त्याप्रमाणे सगळे क्वेश्चनर्स तुम्हाला सॉर्टिंग करता येऊ शकतात ऑटोमॅटिकली. तिथे असं काही प्रश्न येणार नाही की तुम्ही हे काय एकत्र झालेत किंवा काय प्रॉब्लेम आला, तर तसे प्रॉब्लेम तुम्हाला डिजिटल डेटा असल्यामुळे येणार नाही. तर तुम्ही फॉर्म तयार करायचा, त्याच्यात क्वेश्चन्स ऍड करायचे, ते क्वेश्चन तुम्ही फील्डमध्ये प्रोजेक्ट सर्वे करताना तुम्ही विचारू शकता, ते मॉडिफाय करता येतात. जर तुम्हाला असं जाणवलं की फील्डमध्ये नाही नाही हा प्रश्न बरोबर नाही, तर तुम्ही मॉडिफाय पण करू शकता आणि नवीन क्वेश्चन जनरेट करू शकता. किंवा तुम्हाला असं वाटलं की हे उत्तर, जे उत्तर आपल्याला मिळत आहेत ते या फॉर्म पेक्षा दुसऱ्या कुठल्या फॉर्म मध्ये असले, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह असतील नंबरच्या ऐवजी किंवा डिस्क्रिप्शनच्या ऐवजी नंबर मध्ये असतील रँकिंग काइंड ऑफ थिंग, ते पण आपण करू शकतो. म्हणजे अगदी फील्डमध्ये जरी तुम्ही गेलात, तुम्हाला बदल करावा असा वाटला तर तो इंटरनेट फॅसिलिटी असेल तर तुम्हाला तो बदल पण करता येतो. हे मी तुम्हाला ऑनलाईन सांगेल, एक ऑनलाईन म्हणजे एक काही स्लाइड्स दाखवेल तुम्हाला. हा, या पद्धतीने बिल्ड आता तुम्ही ओपन केलंय, बरोबर, कोबो टूल बॉक्स ओपन केलाय कम्प्युटरवर. इथे राईटला जर बघितलं तर माझ्या नावाचं एक हे येत आहे अकाउंट. तुम्ही बिल्ड फ्रॉम स्क्रॅच, म्हणजे अगदी नवीनच फॉर्म तयार करायचा तर तोही करू शकता, किंवा तुमच्याकडे टेम्पलेट असेल तर तोही वापरू शकता. टेम्पलेट म्हणजे काही फॉर्म ठरलेले असतात. फॉर एक्झाम्पल, एखाद्या संस्थेसाठी आपण जर काम करतो किंवा आपले फॉर्म जर ठरलेले आहेत, कोणाचं दुसऱ्याचं क्वेश्चनर तुम्हाला घ्यायचे असेल पण डिजिटल फॉर्मॅटमध्ये, तर ते टेम्पलेट देखील तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर अपलोड अँड एक्सेलमध्ये फॉर्म तयार करून तो तुम्ही अपलोड करू शकता किंवा तो इम्पोर्ट करू शकता वाया यूआरएल. म्हणजे दरवेळेस तुम्हाला नवीन फॉर्म करायची गरज नाही. कोणी सरांनी गाईडने सांगितला माझ्याकडे जी क्वेश्चनर आहे तीच तुम्ही वापरा, और तुम्ही एकदा वापरलेली क्वेश्चनर असेल किंवा आणखी सिमिलर काइंड क्वेश्चनर असेल, फॉर एक्झाम्पल काही काही वेळा गव्हर्नमेंटचे सर्वेचे क्वेश्चनर्स असतात किंवा युनायटेड नेशन्सच्या काही सर्वेचे क्वेश्चनर्स असतात, असे क्वेश्चन्स सुद्धा आपण ऍज इट इज घेऊ शकतो टेम्पलेट म्हणून. आता मुंबईचं तुम्हाला उदाहरण मी सांगितलं, सेम प्रोजेक्ट नेम मी ते घेईल, फील्ड सर्वे मुंबई, डिस्क्रिप्शन दादर. आता ह्या गोष्टी तुम्ही प्रत्येक वेळा फील्डचं नेम बदललं, लोकेशन बदललं की
चेंज करू शकता आणि या डिटेल्स तुम्हाला द्यायचे आहेत वेबसाईटवर कंट्री इंडिया आणि क्रिएट प्रोजेक्ट. एवढं सोपं काम आहे नवीन प्रोजेक्ट करण्यासाठी. आता नवीन प्रोजेक्ट झाला म्हणजे फॉर्म तयार झाला असं नाही. फॉर्मसाठी तुम्हाला जे तुमचे प्रश्न टाकायचे आहेत क्वेश्चनर मध्ये ते तुम्हाला टाईप करायला लागतील. तर आता इथे फील्ड सर्वे मुंबई तुम्हाला डावीकडे दिसेल इथे प्रोजेक्ट हे ओपन केलंय आणि उजवीकडे आहे सेव्ह ऑप्शन. आता इथे आलंय दिस फॉर्म इज करंटली एम्प्टी. बरोबर, ही पहिली स्लाइड मी घेतली आहे त्यामुळे हा फॉर्म एम्प्टी आहे आणि खाली ऑप्शन्स आहेत तुम्हाला प्लस आणि त्याच्याही खाली जर बघितलं तर दुसरा ऑप्शन आहे टाईप द क्वेश्चन हियर ऍड क्वेश्चन. एवढं सोपं आहे. क्वेश्चन टाईप करायचा, तुम्हाला एखाद्या व्यक्तीची माहिती असेल, माहिती हवी असेल, एखाद्या संस्थेची माहिती हवी असेल तर ती माहिती काय असेल त्यासाठी कुठले प्रश्न आवश्यक आहेत ते प्रश्न आपण इथे टाईप करायचा आणि ऍड क्वेश्चन म्हणून ऑप्शन ओके करायचं. मग याच्यातलं तुम्हाला उत्तराचं फॉर्मॅट रिप्लाय जे आहे त्याचं काय असू शकतं. फॉर एक्झाम्पल प्रश्न विचारलाय व्हॉट इज द प्लेस ऑफ बर्थ, हा प्रश्न विचारलाय, याचं उत्तराचं फॉर्मॅट काय असेल त्या माणसाने माणसाला उत्तर द्यायचं असेल तर ते असेल टेक्स्ट मध्ये. टेक्स्ट म्हणजे काय, मला जर सांगायचं असेल तर प्लेस ऑफ बर्थ धुळे, प्लेस ऑफ बर्थ मुंबई, प्लेस ऑफ बर्थ पुणे, अशा या गोष्टी आपण रायटिंग मध्ये देतो. बरोबर, त्यात नंबर नसतो त्यामुळे त्याचा फॉर्मॅट येईल टेक्स्ट. आणि जन्मतारीख असेल तर डेट ऑफ बर्थ, तर त्याचा फॉर्मॅट त्याचं उत्तर असेल डेट फॉर्मॅट. म्हणजे आपण जेव्हा उत्तर याच्यात एंट्री करतो त्याचं आन्सरची एंट्री करतो त्यावेळेस या टाईपच्या टाईपचा जो डेटा असेल तोच त्याच्यात एंटर करता येतो. हे आपल्याला माहिती आहे, एक्सेल शीटमध्ये सुद्धा आपण जेव्हा एंट्री करतो डेसिमल जर आपण नंबर सांगितला किंवा डेट आपण टाईप केली किंवा दुसरा एक नंबर टाईप केला तर तो डेट फॉर्मॅटमध्ये चेंज करतो किंवा बरेच उलटं करतो. तसं काही यात होत नाही. तुम्हाला जर डेट टाकायचं असेल तर ते डेट फॉर्मॅटमध्ये सिलेक्शन करायचं आणि डेट टाकायची. टेक्स्ट टाकायचं तर टेक्स्ट. अशा पद्धतीने हे सर्व ऑप्शन आपण उत्तरासाठी जे आन्सर असेल आन्सरचा फॉर्मॅट त्यासाठी वापरू शकतो. दुसरा प्रश्न आहे डेट ऑफ बर्थ स्क्रीनवर दिसते नेम ऑफ द पर्सन. दुसरा प्रश्न आहे डेट ऑफ बर्थ प्लेस ऑफ द बर्थ. आता डेट ऑफ बर्थचं फॉर्मॅट तुमच्या इथे लक्षात येईल, दिसत आहे. हॅलो, येस सर. तो आहे वर्ष महिने आणि दिवस. हा फॉर्मॅट तुम्ही तुमच्या पद्धतीने चेंज करू शकता. वर्ष महिने आणि दिवस हा फॉर्मॅट घेण्यावरचं कारण असं, जर एखाद्या एरियाचा तुम्ही सर्वे करत असाल तर त्या व्यक्तीचं वय किती वर्ष किती महिने किती दिवस असं जर आपण काढायचं ठरवलं तर ते अगदी आरामात काढू शकतो. खास करून जेव्हा तुम्ही सर्वे करताना हेल्थशी संबंधित सर्वे करता, लहान मुलांचा सर्वे असेल इन्फंट मॉर्टॅलिटी रेट सारखा, इन्फंट मॉर्टॅलिटी सारखा किंवा दुसरं कुठलाही समजा लसीकरण झालंय किंवा नाही या पद्धतीचं सर्वे असेल तर मुलाचं लहान बाळाचं वय काय मुलीचं वय काय या गोष्टी आपण विचारतो. त्याच्या ऐवजी आपण तारीख जर डेट ऑफ बर्थ टाकली तर अल्टिमेटली आपल्याला ज्या दिवशी आपण डेटा प्रोसेसिंग करू त्या दिवसापर्यंतचं वय आपल्याला मिळू शकतं. उदाहरणार्थ जर मी 2021 मध्ये सर्वे केला आणि माझं काम रायटिंगचं 2023 मध्ये सुरू झालं तर त्यावेळेस मी वय लिहिणार 20 वर्ष. फॉर एक्झाम्पल लहान मुलगा असेल तर 10 वर्ष आणि आता 2023 मध्ये तो 12 वर्षाचा होईल. बरोबर, अशा वेळेस काय होईल की मी फक्त वय लिहिताना 10 वर्ष लिहिणार क्वेश्चनर मध्ये हार्ड कॉपी असेल तर आणि तेच उत्तर मी अनालिसिस मध्ये पण लिहिणार म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन करणार. ते 10 वर्षाची व्यक्ती आता 12 वर्षाची झाली आहे. असं जर आपल्याला बदल बघायचा असेल तर त्यावेळेस डेट ऑफ बर्थचं फॉर्मॅट आपण घेऊन आत्ताच्या डेटला ज्या
आता मी अनालिसिस करतोय समजा 2 वर्षानंतर, तर आताच्या डेटला त्याचं ऍक्च्युअल वय आपल्याला त्या रिस्पॉन्डंट जो असेल त्याचं कळू शकतं. तर या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्या अनालिसिसमध्ये कामी येऊ शकतात. समजा आपल्याला हेल्थ सर्वे करायचा आहे, लसीकरणाचा सर्वे असेल किंवा आणखी बऱ्याच गोष्टीचे सर्वे असतात, तर त्यात वय हा घटक सुद्धा महत्वाचा असतो. मग आपण असा सर्वे करताना 2 वर्षांनी जर डेटा अपडेट केला तर असं लक्षात येईल की ही व्यक्ती त्या एज लिमिटच्या पलीकडे गेली आहे, त्यामुळे या व्यक्तीला कन्सिडर करण्यात पॉईंट नाही, म्हणजे हा डेटा आपल्या कामाचा नाही, असं पण आपल्याला मदत होऊ शकते. हा, तर या पद्धतीने आता तुम्हाला तो इंटरफेस दिसेल, नेम ऑफ द पर्सन, डेट ऑफ बर्थ, आणि याच्या पुढे तुम्ही प्रश्न ऍड करत जाऊ शकता. तर यात आणखी ऑप्शन असा आहे की डेट ऑफ बर्थ तुम्हाला मॅन्डेटरी करायचं आहे का, म्हणजे कंपल्सरी तुम्हाला डेट ऑफ बर्थ कलेक्ट करायचे आहे का. काही वेळा लोक डेट ऑफ बर्थ सांगत नाहीत, मग त्यावेळेस हे ऑप्शन तुम्ही ठरवू शकता क्वेश्चनचं सर्वे करताना. एस नो किंवा कस्टम लॉजिक तुम्ही सांगू शकता, पाहिजेच किंवा नकोय, किंवा आणखी काही तुम्हाला ऑप्शन दर्शन देऊ शकता. तर डिफॉल्ट रिस्पॉन्स तुम्हाला तो येतो. अपिअरन्स, तो डेट ऑफ बर्थचा अपिअरन्स कसा पाहिजे, मंथ इयर पाहिजे, इयर मंथ डेज पाहिजे, तोही होऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळे प्रश्न यात ऍड करू शकतो आणि फायनली एक क्वेश्चनर आपली तयार होते. आता 4 प्रश्न मी इथे एक्झाम्पल म्हणून टाकलेत, नेम ऑफ द पर्सन, डेट ऑफ बर्थ, प्लेस ऑफ बर्थ, ऍड्रेस. आणि मग एवढं सगळं झाल्यावर माझं क्वेश्चनर समजा पूर्ण झाली तर मी इथे व्हॅलिडेट म्हणून क्लिक करतो आणि व्हॅलिडेट केल्यानंतर ते सबमिट पण करतो, म्हणजे माझा फॉर्म इज व्हॅलिड. हा रिस्पॉन्स आल्यानंतर जेव्हा इंटरनेट फॅसिलिटी असेल तर मी ते सबमिट करू शकतो, राईट. अशा पद्धतीने क्वेश्चनर सर्वे कम्प्लीट करून डेटाबेस तयार करू शकतो. आणखी दुसरा ऑप्शन जो आहे एज्युकेशनचा, काही काही प्रश्न असे असतात इथे तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स ठेवायला लागतात उत्तरात, किंवा मग टेबल करायला लागतो. उदाहरणार्थ शिक्षण किती झालंय, शिक्षण किती झालंय याची रेंज, उत्तराची रेंज खूप मोठी असते, अगदी पहिलीपासून तर पोस्ट ग्रॅज्युएट PhD पर्यंत किंवा ॲडिशनल कोर्सेस पण असतात, पण आपण मॅक्सिमम PhD पर्यंत घेऊ शकतो. PDF पण असते, ज्या त्या पद्धती सोसायटी असेल तर त्या सोसायटीत तुम्हाला ते क्वेश्चन्स चेंज करायला लागतात. मग त्यानुसार आपण ऑप्शन हे ठेवू शकतो, ऑप्शन 1 हे प्रायमरी आहे किंवा प्री प्रायमरी, प्रायमरी लहान बाळ असतील त्यांचं शिक्षण आपण विचारणार असतो तर ते प्री प्रायमरी प्रायमरी पर्यंतच संपेल, घरातल्या एकूण व्यक्तीचं माणसं. आणि काही व्यक्ती असतील त्या PG पर्यंत शिकलेल्या असतात किंवा काही फक्त ग्रॅज्युएशन करतात, त्यासाठी अशा प्रकारचे ऑप्शन सुद्धा आपण देऊ शकतो. हे आपण बघितलंय. आता इन्स्टॉलिंग कोबो टूल किट हे ऍक्च्युली झालंय आपलं, आणि आता एक तुम्हाला कोल्हापूरच्या सर्वेच मी एक उदाहरण इथे देतोय. हा टूल बॉक्स कोबो टूल बॉक्स यूज करून आम्ही जे केलंय ते सर्वे, साधारण डावीकडे तुमच्या लक्षात येईल फ्लड इम्पॅक्ट असं प्रोजेक्टचं टायटल आहे, आणि त्याच्यानंतर पहिला ऑप्शन आहे डिस्ट्रिक्ट. आधी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं, कुठल्या डिस्ट्रिक्ट मध्ये तुम्ही आहात, त्या डिस्ट्रिक्ट मधला विलेज नेम आणि त्याचं GPS लोकेशन, असं एकूण आपण माहिती त्या लोकेशनची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इन्फॉर्मेशन आणि जिओग्राफिक इन्फॉर्मेशन लोकेशन हे मिळवू शकतो. त्याच्यानंतर आहे सेकंड ऑप्शन, एकदा आपण माहिती गोळा केली की ते आपण एडिट पण करू शकतो, फायनल फॉर्म पाठवू शकतो. हे जे आहेत फिल ब्लँक फॉर्म, एडिट सेव्ह फॉर्म, सेंड फायनलाइज फॉर्म अँड व्ह्यू सेंड फॉर्म्स, म्हणजे मी आतापर्यंत किती क्वेश्चनर केले मला काउंट करत बसायची गरज नाही. मी 41 इथे नंबर दिसतोय, 41 म्हणजे माझं आजचं टार्गेट कम्प्लीट झालंय किंवा अजून मला 2 करायचे किंवा 4 करायचे,
अशा गोष्टी आपण सहज समजू शकतो. त्याच्यानंतर आहे गेट ब्लँक फॉर्म, म्हणजे कधी कधी आपल्याकडे नवीन क्वेश्चनर तयार केले तर ती आपण नवीन क्वेश्चनर पण ओपन करू शकतो गेट ब्लँक फॉर्म म्हणून. आणि कशाचे अंडर करायचे ते, तर फ्लड इम्पॅक्टच्या अंडर किंवा फ्लड लेवल डिमार्केशनच्या अंडर आणि जीपीएस लोकेशनच्या अंडर असे वेगवेगळे फॉर्म्स पण आपण तयार करू शकतो एकाच सर्व्हेसाठी. म्हणजे आपल्याला जर डेटा सेग्रिगेट करायचा असेल तर आपण वेगवेगळे क्वेश्चनर तयार करायचे, पण त्यासाठी तीन वेगळे क्वेश्चनर घेऊन जायची गरज नाही. तर या पद्धतीने आपण जे प्रोजेक्ट्स आहेत ते प्रोजेक्ट्स अगदी फील्डमध्ये बदलून त्या प्रोजेक्टची इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतो. तर इथे फ्लड इम्पॅक्ट ऑन ॲग्रिकल्चर लँड यूज हा जो पार्ट आहे याचा एक इथे दिसेल तुम्हाला फ्लड इम्पॅक्ट ओपन केलेला आहे. आणि त्याचा एक प्रश्न आहे टोटल ओन्ड एरेबल फार्म लँड, म्हणजे तुमच्याकडे एकूण किती शेती आहे थोडक्यात असा प्रश्न आहे. तर त्याचे उत्तर जे अपेक्षित आपल्याला आहेत ते उत्तर असतील हेक्टर्समध्ये किंवा एकर्समध्ये. तर त्या पद्धतीने आपण युनिट चेंज करून तो फक्त नंबर टाईप करायचा आहे. अशा पद्धतीने क्वेश्चन आपण करू शकतो, उत्तर टाईप करू शकतो. दुसरा प्रश्न आहे टोटल फ्लड अफेक्टेड फार्मलँड, एकूण किती शेती आहे आणि त्यापैकी किती शेती म्हणजे पूरग्रस्त आहे. 100% पण असू शकते किंवा त्यातली काही पण असू शकते. तर असा जर प्रश्न विचारला तर शेतकऱ्याकडनं अपेक्षित आहे की 4 एकरपैकी 2 एकर किंवा 4 एकरपैकी 1 एकर किंवा पूर्ण 4 एकर असे. तर ते नंबर फॉर्मॅटमध्ये येईल, तो नंबर फॉर्मॅट आपला उत्तरात असावा. त्यानंतर आपण हा फॉर्म सबमिट करू शकतो, सेव फॉर्म अँड एक्झिट. फॉर्म एडिट पण करू शकतो आणि फायनलाइज फॉर्म पण पाठवू शकतो, ठीक आहे. त्यानंतर काय करायचं आहे की त्यानंतर सर्व्हर वरून आपण डेटा ऍक्सेस करू शकतो, सर्व्हर वरून डेटा ऍक्सेस करू शकतो. त्यासाठी आपल्याला पुन्हा लॉग इन करायला लागतं किंवा आपल्या आपल्या अनुपस्थितीत किंवा आपण नसताना आपण कोणाला अथॉरिटी दिली लॉग इन क्रेडेन्शियल्स दिले तर ते देखील यूज करून एक कुठलीही व्यक्ती हे करू शकते. आता आम्ही जो सर्वे केला आहे त्याचा या पद्धतीने रिझल्ट आपल्याला दिसतोय. हा ऑनलाईन आहे, त्याचे फॉर्मॅट्स आहेत टेबल रिपोर्ट गॅलरी डाउनलोड्स आणि इथे समरी पण दिसतंय डेटा पण दिसतोय. तर आपण काय करतोय आपल्याला डेटा बघायचा आहे, सिलेक्ट डेटाचा ऑप्शन बघायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला डेटा दिसेल. याच्यात व्ह्यू ऑप्शन पण आहे, पण आपल्याला दिसतंय की बेळगावीचा डेटा आहे, त्यातला चिकोडी आहे, त्यातला जनवाड काय जानवाड हे गाव आहे, त्याचं लोकेशन पण आहे, बरोबर. तर या पद्धतीने जेवढे आपले क्वेश्चन्स असतील तेवढे कॉलम्स तयार होतील, लक्षात घ्या. त्यामुळे क्वेश्चन तयार करताना डिजिटल फॉर्मॅटमध्ये या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. जेवढे क्वेश्चन्स असतील तेवढे कॉलम्स तयार होतील. फॉर एक्झाम्पल जिल्हा कुठला आहे, तालुका कोणता आहे, लोकेशन कोणतं आहे, लॅटिट्यूड काय आहे, लॉन्जिट्यूड काय आहे, हे सगळे वेगवेगळे कॉलम्स असतील. आणि मग हा डेटा डाउनलोड पण आपण करू शकतो एक्सएलएस फॉर्मॅटमध्ये. इथे दिसतंय डाउनलोड्स सिलेक्ट एक्सपोर्ट टाईप आणि व्हॅल्यू अँड हेडर फॉर्मॅट. आपल्याला काय पाहिजे, हेडर फॉर्मॅट म्हणजे कॉलमचे फॉर्मॅट आणि तो डेटा टाईप असेल एक्सएलएस. म्हणजे हे बघा आता 19, 16 आणि 15 म्हणजे वेगवेगळ्या दिवशी आपण सर्वे केलाय, पण जर आपण आपल्याला शक्य असेल तर 15 सर्वे पण त्याच दिवशी आपण डाउनलोड करू शकतो, 16 करू शकतो आणि 19 करू शकतो त्या त्या दिवशी, और परत आल्यावर सर्व दिवसाचा डेटा आपण डाउनलोड करू शकतो. आपल्याला एक एक दिवसाचा जर डेटा अनालाइज करायचं असेल किंवा त्याचं सेपरेशन करायचं असेल तर तेवढीच एक फाईल आपण डाउनलोड करायची आणि त्या त्या एरियाचं काम त्या दिवशी कम्प्लीट करू शकतो. या पद्धतीने तुम्हाला डेटाबेस रेडीमेड मिळतो एक्सएलएस फॉर्मॅटमध्ये जेव्हा आपण डेटा डाउनलोड करतो. लक्षात घ्या पहिला कॉलम आहे
स्टार्ट डेट 13/3/21, एंड डेट 13/3/21, म्हणजे आपण कधी सर्वे सुरू केला आणि कधी संपला. कुठलं लोकेशन आहे, कोल्हापूर तहसील शिरोळ, विलेज नेम माजरेवाडी, जीपीएस लोकेशन 1, जीपीएस लोकेशन 2, जीपीएस लोकेशन 3, 4. ओके, म्हणजे याच्यातला एलिव्हेशन पॉईंट पण हा देतो. इथे जो दिसतोय एलिव्हेशन पॉईंट आहे, जे जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपण टाकली ती सगळी जीपीएसच्या अंडर तो देत असतो. त्याच्यानंतर आहे लँड सर्वे, फार्मर्स नेम, टोटल ओन लँड, टोटल फ्लडेड लँड. या पद्धतीने जेवढे आपले आपले क्वेश्चन्स असतील ते सर्व क्वेश्चन्स कॉलम फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिसतील. लक्षात घ्या, या प्रत्येक व्यक्तीची नोंद ही वेगळी आहे. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे गुंडप्पा. ओके, गुंडप्पाची जी नोंद आहे ती एक्सेलमध्ये आडव्या रो मध्ये आहे, त्यामुळे ते एकत्र होण्याचं काही कारण नाही. आणि जेवढे आपण 41 सर्वे केले होते तर 41 पैकी या स्क्रीन मध्ये आता 23 दिसत आहेत. ठीक आहे, आणि पुढचे देखील आपल्याला हे मिळू शकतो. हे जेव्हा कॉलम तुम्ही एक्सपांड करता तर यावेळेस पूर्ण अशा पद्धतीने पूर्ण नाव दिसत. ठीक आहे, ज्या डिटेल्स आपल्याला पाहिजेत ते डिटेल्स आपल्याला मिळू शकतात. सगळ्यात महत्वाचं यात काय आहे, हे सगळं आपल्याला सोपं वाटत असतं तरी त्याच्यात महत्वाचं आहे, सिंक्रोनाइज युअर डेटा ॲज सून ॲज यू कॅन. हे अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही जेव्हा डेटा सिंक्रोनाइज करतात तर सर्व्हरवर तुमच्या अकाउंटला तो डेटा सेव्ह होतो, आणि तो सेव्ह झाल्यावर सुद्धा आपण तो डेटा ॲपमधून डिलीट करायचा नाही आहे. डोंट क्लिअर ॲप डेटा, या आपलं काम होईपर्यंत ॲपमधून डेटा क्लिअर करायचा नाही, कारण सर्व्हरवर डेटा असल्यामुळे तुम्हाला त्या स्पेसचे काही प्रॉब्लेम येत नाही. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि जेव्हा तुम्ही डेटा अपलोड करता हे कन्फर्म करायचं की आपलं क्वेश्चनर कम्प्लीट झाली आहे, ती आपण व्हॅलिडेट पण केली आहे आणि ती अपलोड पण केली आहे. जेव्हा सर्व्हरवर ते अपलोड होईल ते इमिडिएट होत असते, लगेचच होत असते, म्हणजे अपलोड झाल्यानंतर तुम्हाला ते डेटाबेसेस अवेलेबल असतील. बऱ्याच गोष्टी यात आहेत. काही गोष्टी, वेन अपलोडिंग अ बॅच ऑफ ऑफलाईन फॉर्म एंट्रीज चेक द फास्टेस्ट कनेक्शन. जेव्हा तुम्ही इंटरनेट फॅसिलिटी असलेल्या एरियात येतात त्यावेळेसच आपण डेटा अपलोड करायचा. गावाकडे कुठेतरी रिमोट प्लेसमध्ये असणार आणि जर इंटरनेट फॅसिलिटी चांगली नसेल, असेल पण चांगली नसेल, तर डेटा अपलोड करायला वेळ लागू शकतो, किंवा कधी कधी पूर्णपणे डेटा अपलोड होणार नाही आणि आपल्याला वाटतं की डेटा अपलोड झाला आहे, तसं होत नाही. त्यामुळे ॲपमध्ये सुद्धा सगळे फॉर्म्स क्लिअर करण्याची घाई करायची नाही. ठीक आहे, या पद्धतीने आपण डेटा कलेक्शन करू शकतो. मला वाटतं 4:30 पर्यंत संपलेलं आहे. आणि यात कोणाला काय प्रश्न असतील किंवा कोणाला काय विचारायचं असेल तर ते विचारू शकता. सर, अतिशय उत्तम अशी आपण मांडणी केलेली आहे. एक बेसिक रिसर्चर म्हणून जर असा प्रश्न पडला की गुगल फॉर्म आणि हे जे आता आपण ओडीके मांडणी केलीत तर यामध्ये नेमका काय फरक आहे, म्हणजे वापरायला सोयीचं कोणतं? सर, गुगल फॉर्ममध्ये काय होतं की जर तुम्हाला माहिती द्यायची असेल, तुम्हाला माहिती द्यायची असेल तर तुमचं गुगल अकाउंट असणं गरजेचं आहे. येस, म्हणजे मी सर्वे करतोय, तुमची माहिती घेतोय, तुम्हाला ईमेल अकाउंट असणं गरजेचं आहे. आणि ओडीकेमध्ये त्याची गरज नाही. ओडीकेमध्ये जेव्हा सर्वेअर स्वतः जातो तो फक्त माहिती जसं आपण क्वेश्चनअरमध्ये विचारतो तसंच विचारतो. Yes. किंवा तुम्ही हे गुगल फॉर्म सारखं सुद्धा डिस्ट्रीब्युट करू शकता, ही लिंक डिस्ट्रीब्युट करू शकता किंवा शेअर करू शकता. ओके, पण त्या व्यक्तीला तुम्ही शेअर करणार आहात त्यांच्याकडे इंटरनेट फॅसिलिटी पाहिजे आणि त्यांना ऍक्सेस करता यायला पाहिजे. ओके, गुगल फॉर्म मध्ये पण होऊ शकतं, पण त्यात बऱ्यापैकी डेटा रिव्हील होतो.
म्हणजे तुम्ही माहिती दिली की तुमचं माझ्याकडे ईमेल ऍड्रेस आपोआप आलाच, असं या गोष्टी होत. थँक्यू सर, थँक्यू. कोणाला काही प्रश्न आहेत अजून? हां तेच पाहूया. तुम्ही कुठलाही बेसिक साधा प्रश्न विचारला तरी काही हरकत नाही. अगदी साध्या साध्या गोष्टीमुळे आपलं बरंच काही अडून राहतं, त्यामुळे आपण असा विचार करायचा नाही की एवढा साधा प्रश्न मी कसा विचारू किंवा काय. खर तर मी तुम्हाला डेमो सुद्धा देऊ शकलो असतो, पण आपण वन टू वन समोर नसल्यामुळे कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम होतो. तुम्ही हे एक्सप्लोअर करा, कोबो टूल बॉक्स ऍप डाउनलोड करू शकता आणि ते एक्सप्लोअर करून बघू शकता. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही, प्लीज हरी अप, अदरवाइज मग आपण कन्क्लुजन कडे जायला हरकत नाही. ओके, आज माझा प्रश्न आहे उलट त्यांना. माझा प्रश्न असा आहे की कोणी कोणी क्वेश्चनर सर्वे कॅरी केलाय आतापर्यंत? क्वेश्चनर सर्वे केलाय पीएचडीच्या कामासाठी असेल किंवा रिसर्च साठी, कॉलेजचा प्रोजेक्ट नाही, स्वतःच्या रिसर्च साठी? बोला ना. हा सर, मी प्रतीक्षा मोहिते बोलते. खर तर तुमचं लेक्चर मला ऐकण्याची संधी या मे महिन्यात जो एफडीपीचा कोर्स झाला एसएनडीटीला त्यावेळी ऐकण्याची संधी मला मिळाली होती, आणि त्यावेळी म्हणजे असं झालं की थोडक्यासाठी तुमचं लेक्चर मला लेट ऐकायला मिळालं. खरं तर त्यावेळी मी क्वेश्चनर म्हणजे माझा जो सर्वे आहे तो सर्वे करून आले होते, आणि नंतर मला कळलं की इतकं सोप्या पद्धतीने आणि सहज सुटसुटीतपणे सांगता म्हणजे करता येऊ शकतं, आपला वेळ वाचू शकतो, आणि त्याच्यामुळे खर तर आज तुमचं लेक्चर अरेंज करण्याचं हे सगळ्यात महत्वाचं कारण होतं की जी माझ्याकडनं मिस झाली अपॉर्च्युनिटी ती इतर विद्यार्थ्यांकडनं होऊ नये, आणि त्यामुळे हा पुन्हा एकदा घाट घालायचा प्रयत्न केला. तुम्हाला त्यावेळेस एक गुजरातची मुलगी होती, तिने जो फीडबॅक दिला कदाचित तुम्ही होता का तेव्हा? नाही सर, त्यावेळी गुजरातची नव्हती, पण तुम्ही तिचा एक्सपिरियन्स सांगितला होता. गुजरातची एक मुलगी होती बडोद्याची, बडोदा युनिव्हर्सिटी, तिला सर 3000 क्वेश्चन सर्वे करायचे होते, 3000, आणि निम्मे तिचे झाले होते. तर तीन तीन ते लोक बिझी होते, तीन व्यक्ती अतिशय दिवसभर ते काम करत, त्यामुळे त्यांना खूप प्रॉब्लेम्स आले. पण त्यांनी त्यामुळे ऐकल्यानंतर ती सांगितलं की उर्वरित जो काम उर्वरित जे काम आहे ते मी आता ऑनलाईनच करणार, म्हणजे मोबाईलवरच करणार. अशा या गोष्टी आहेत, अतिशय महत्वाचं आहे, वेळ आणि पैसा वाचतो, श्रम वाचतात. त्यामुळे माझं असं सजेशन असेल की ज्यांचं काम बाकी राहिलं आहे किंवा तुम्ही विद्यार्थ्यांकडनं देखील हे करून घेऊ शकता, म्हणजे जेव्हा आपण विलेज सर्वे करतो किंवा दुसऱ्या कुठले सर्वे त्यांना प्रोजेक्ट देतो त्यांना सुद्धा आपण हे देऊ शकतो. हो सर, नक्की नक्की देऊ शकतो आपण हे. सर आणि भाटे सर त्यांनाही माझ्या मोबाईलवर काम करायला लिहिण्यापेक्षा. हो सर. कुणाचे काही प्रश्न आहेत आणखी? दिनेश, दिनेश कोण आहे? दिनेश भंडारे. तू काहीतरी विचारणार होती दिनेश? नाही सर, मगाशी तुम्ही प्रश्न विचारला त्याचं फक्त उत्तर दिलं की क्वेश्चनर भरलेले होते आम्ही, बरोबर. पण आता तुमच्या लक्षात येईल की हे जी माहिती तुम्हाला सांगितली त्याच्यावरून तुम्हाला बऱ्यापैकी असं लक्षात आलं असेल की आपण जे केलं ते खूप जिकरीचं काम होतं. डेटा एंट्री करा, त्याचं अनालिसिस करून घ्या, त्याच्याऐवजी डायरेक्ट तुम्हाला एक्सेल शीटमध्ये डेटा मिळतो, डेटा एंट्री करायची गरज नाही, आणि त्यासाठी जो खर्च करावा लागतो कम्प्युटर ऑपरेटरला म्हणा किंवा आपला वैयक्तिक वेळ द्यावा लागतो तो खूप जास्त जातो. मोहिते मॅडम. हा सर. हा, एक फॉर्मल आभाराचं हे करून. ओके सर. खर तर आज प्रायमरी डेटा सोर्सेस या विषयावर आपल्याला सरांनी गुगल अर्थ आणि ओडीके अशा दोन टप्प्यांमध्ये आपल्याला मार्गदर्शन केलं की गुगल अर्थ हे भूगोलाच्या विद्यार्थ्यांसाठी बऱ्यापैकी माहितीचं असतं आणि त्याच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे म्हणजे बसल्या जागी एखाद्या ठिकाणची माहिती कशी चांगल्या पद्धतीने संकलित करू शकतो
त्याचबरोबर वेगवेगळ्या कालखंडानुसार जे असणारे व्हेरिएशन्स आहेत ते व्हेरिएशन्स आपण कसे आपल्या जे प्रोजेक्ट्स आहेत किंवा आपला जो सर्वे आहे याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने दाखवू शकतो ह्याचं खूप छान सरांनी आपल्याला माहिती दिली. त्याच्याबरोबरच ओडीके सारखं एक उपयुक्त असं सॉफ्टवेअर सरांनी सांगितलं की ज्याच्या माध्यमातून आपलं जे प्राथमिक माहिती संकलनाचा वेळ जो आहे की जो आपल्याला क्वेश्चनरच्या वेळी किंवा इतर माहिती संकलनाच्या वेळी जो जातो तो वेळ वाचवण्यासाठी उपयुक्त ऍप मला वाटतं सरांनी आपल्या सगळ्यांना सांगितलं आणि ते कसं वापरायचं याची माहिती सुद्धा खूप छान पद्धतीने सरांनी स्टेप बाय स्टेप दिली की ज्याचा वापर आपण भविष्यात आपल्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट साठी करू शकतो. त्याबद्दल मी सरांचं मनापासून आभार मानते. सरांनी आमच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या वेळात वेळ काढून आम्हाला मार्गदर्शन केलं, खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली. त्याबद्दल देवरुख प्रसारक मंडळाचे आठले सपरे पित्रे महाविद्यालय आणि भूगोल विभाग यांच्याकडून मी सरांचा आभार मानते. तसंच जे विद्यार्थी आणि प्राध्यापक या कार्यशाळेत सहभागी झाले आहेत त्यांनी आपला वेळात वेळ काढून सरांचं व्याख्यान चांगल्या पद्धतीने ऐकलं त्याबद्दल मी विद्यार्थ्यांचे सुद्धा आभार मानते आणि आजचं व्याख्यान संपलं असं जाहीर करते. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू मला संधी दिली त्याबद्दल. कॉलेजचे अथॉरिटीज आणि सरदार पाटील सर यांचे आभार आणि मोहिते मॅडम तुम्ही सरांना माहिती पुरवली त्याबद्दल तुमची आभार. नाही सर, मी त्यावेळी ज्यावेळी ऐकलं ना त्यावेळी माझ्या मनाला इतकं लागलं की थोडक्यासाठी माझी इतकी मोठी आहे त्यासाठी खूप वेळ दिला होता कॉलेजचं शेड्यूल अरेंज करून इतक्या सगळ्या गोष्टी मला अगदी संधी दिली त्या आमच्या बिझी शेड्यूल मधनं पाटील सरांनी पण जाण्याचा त्यावेळी चान्स मला दिला त्याच्यामुळे खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं. आणि मी आल्या जर पहिल्यांदा सरांना काही सांगितलं असेल तर तुमच्याबद्दल सांगितलं की सर आपल्याला हे कुठे ना कुठे या सरांना आपल्याला ऑर्गनाईज करायचं आणि आपल्याला विद्यार्थ्यांना माहिती मिळाली पाहिजे कारण माझ्या मला कळलं त्याचं महत्व की माझ्याकडनं काय मिस झालं. तर विद्यार्थ्यांबाबतीत होऊ नये याच्यासाठी फक्त प्रयत्न केला. प्रयत्न आहे जिथे मी नेहमी याच गोष्टी सांगतो या विषयावर हे जवळजवळ चौथं माझं लेक्चर आहे सर. जिओलॉजीत सुद्धा मी सांगितलं होतं, जिओलॉजीत लँडस्लाइड्स ला सांगितलं, आपल्या शेजारी जिओलॉजी डिपार्टमेंट आहे लँडस्लाईड मध्ये याचा उपयोग कसा होईल हे सांगितलं. मग असा कुठला विषय नाही की यात याचा उपयोग होत नाही, त्यामुळे अतिशय महत्वाचे वेळ वाचवणार आहे, पैसे वाचवणार आहे, श्रम वाचवणार आहे. ठीक आहे, धन्यवाद सर आणि सगळ्यांचे आभार. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सो मच सर.